नमस्कार, मी डॉक्टर छाया दांडेकर, भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेतर्फे आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक काळ चालू असलेल्या या विवेकानंद व्याख्यानमालेचे आजचे हे 27वे पुष्प आहे. यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आरोग्यविषयक असे विविध विषय घेतले जातात आणि या माध्यमातून जनजागृती आणि समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते. आजचे आपले व्याख्यान इतिहास या अतिशय सुरस आणि चित्तवेधक विषयावर आहे. आपल्या सर्व भारतीयांना इतिहास म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची राजनीती आणि व्यवस्थापन कारकीर्द फक्त आपल्या देशातच नव्हे तर विदेशातही वाखाणली जाते. महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र शंभूराजे उर्फ संभाजी महाराज हे सुद्धा वडिलांचे सर्व राज्यगुण घेऊनच जन्माला आले होते. अत्यंत प्रखर बुद्धिमान, शूरवीर, बलशाली, निर्भय, धुरंधर राजकारणी, विद्याविशारद असे सर्व गुण संभाजी महाराजांमध्ये दिसतात. अवघे 31 वर्षांचे आयुष्य, त्यामध्ये 9 वर्षांची कारकीर्द. या कारकिर्दीमध्ये त्यांनी 120 लढाया केल्या आणि अगदी आश्चर्याची गोष्ट अशी की सर्व लढाया जिंकल्या, एकही पराभव नाही. केवढा हा पराक्रमी राजा. उद्या 11 मार्च रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. याचे औचित्य साधून आपण आज संभाजी महाराजांबद्दल खूप काही जाणून घेणार आहोत. आजचा आपला व्याख्यानाचा विषय आहे संभाजी महाराजांची राजनीती. अशा अत्यंत प्रगाढ विषयावर बोलण्यासाठी तसाच समर्थ वक्ता आपल्याला लाभला आहे. संभाजी महाराजांची राजनीती हा ग्रंथ ज्यांनी लिहिला आहे ते गाढे इतिहास अभ्यासक संशोधक श्री केदारनाथ फाळके हे आपल्याला हा इतिहास ज्ञात करून देणार आहेत. आजच्या आपल्या या वक्त्यांची मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. श्री केदारनाथ महादेवराव फाळके हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील फाळकेवाडीचे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी PhD केली. PhD ला त्यांच्या थिसिसचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती. PhD झाल्यानंतर ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून जॉईन झाले. पोस्ट डॉक्टरल थेसिसचा त्यांचा विषय होता इकॉनॉमी ऑफ द मराठा किंगडम. मुळातच त्यांना इतिहासाबद्दल विशेष रस होता. या विषयाचा त्यांनी झोकून देऊन अभ्यास केला आहे. इनफॅक्ट ते अजूनही अभ्यासात व्यस्तच आहे. 2007 साली त्यांची काही कारणाने ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ श्री निनाद बेडेकर यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या संपूर्ण जीवनावर त्यांचा प्रभाव पडला. श्री केदार फाळके यांचे आयुष्य, अभ्यास आणि विचार सर्व काही इतिहासमय झाले आणि यातूनच 2014 साली त्यांचे पहिले पुस्तक शिवाजीज व्हिजिट टू आग्रा हे प्रकाशित झाले. याचा पुढे समर धुरंधर नावाने मराठी अनुवाद झाला. आतापर्यंत त्यांची 10 पुस्तके प्रदर्शित झाली असून पुढील 4 ते 5 पुस्तके प्रकाशित आहेत. श्री केदारजींना अनेक भाषा ज्ञात आहेत. मोडी, फारसी, उर्दू यातील मोडी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यांच्या संशोधनाच्या कार्यात त्यांनी शिवाजी महाराजांचे मूळ मोडीतील पत्र दिनांक 18 ऑगस्ट 1673 तारखेचे जे आतापर्यंत अप्रकाशित होते त्याचे प्रकाशन केले आहे. कवी भूषण यांचे अप्रकाशित हस्तलिखित शिवराज भूषण आणि सुमारे 175 वर्ष जुने आज्ञापत्र हेही त्यांनी संपादित केले आहे. महाकवी भूषण यांच्या मोडी भाषेतील काव्याचे सुमारे 250 छंद त्यांना तोंड पाठ आहेत. यावरून आपल्याला कल्पना येते की त्यांचं मोडीवर किती प्रभुत्व आहे. आतापर्यंत त्यांचे 25 पेक्षा अधिक शोध निबंध सादर झाले आहेत. तसेच त्यांनी 700 च्या वर भाषणे मराठ्यांच्या इतिहासावर दिली आहेत. इतिहासाच्या अभ्यासाचा त्यांचा एक स्वतंत्र असा दृष्टिकोन आहे. श्री शिवराय भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या मान्यवर संस्थांचे ते आजीवन सभासद आहेत. अशा या प्रगाढ इतिहास अभ्यासक आणि संशोधकाला पुरस्कारही अनेक मिळाले आहेत. त्यातील काही पुरस्कारांचा मी येथे उल्लेख करते. श्री गणेश फाउंडेशनचा अष्टागौरव साहित्य रत्न पुरस्कार, सह्याद्री प्रतिष्ठानचा सह्याद्री गौरव विशेष सन्मान पुरस्कार, शिवभूषण निनाद बेडेकर स्मृती पुरस्कार,
शिवाजी युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आविष्कार रिसर्च कॉम्पिटिशन मध्ये त्यांना 2 वेळा मानांकन मिळालेले आहे. त्यांच्या आज्ञापत्र या पुस्तकालाही ग्रंथालय भारती नागपूर यांचा आरजी काशीकर पुरस्कार मिळाला आहे. ग्रंथे त्यांना शिवराज भूषण पुरस्कार दिला आहे. विशेष उल्लेख म्हणजे त्यांचा छत्रपती संभाजी महाराजांची या ग्रंथाच्या कामासाठी त्यांना इन्फोसिस फाउंडेशनची फेलोशिप भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरातर्फे मिळाली आहे. संपूर्ण 4 कलर आर्ट पेपर मध्ये हा ग्रंथ सजला आहे. या प्रकाशनामध्ये भांडारकर विद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री गोपाळवर्धन आणि सदस्य श्री श्रीनिवास कुलकर्णी यांचे विशेष प्रयत्न. तसेच त्यांच्या या ग्रंथाला पुण्याचे माजी खासदार भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराचे विश्वस्त तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार श्री प्रदीपदादा रावत यांची प्रस्तावना लाभली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त येत्या आठवड्यात या ग्रंथाला विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात ₹750 ला मिळेल. यासाठी आपण संस्थेला किंवा श्री केदारजींना ईमेलद्वारे संपर्क करू शकता. तर अशा या ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि संशोधक श्री केदारजींना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानातून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला उलगडून दाखवावा. श्री केदारजी फाळके, धन्यवाद. नमस्कार. उद्याच्याला मृत्युंजय अमावस्या, संभाजी महाराजांची पुण्यतिथी. मी सर्वप्रथम संभाजी महाराजांना अभिवादन करतो. मागच्या वर्षीची ही गोष्ट आहे. मला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराकडून सन्मानाची इन्फोसिस फाउंडेशनची फेलोशिप मिळाली होती. या फेलोशिप अंतर्गत मी छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती हा ग्रंथ पूर्ण केला. या ग्रंथाच्या माध्यमातून मी संभाजी महाराजांचा जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातीलच काही गोष्टी आज मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. संभाजी महाराजांची राजनीती कशी आहे, त्या राजनीतीचे पैलू कसे आहेत, त्या राजनीतीचा थोडासा उहापोह करण्यापूर्वी संभाजी महाराजांच्याच एका पत्रातील एक वाक्य सांगतो. संभाजी महाराजांनी स्वतः असं म्हटलेलं आहे, राजश्री आबासाहेबांचे जे संकल्प आम्हास शिवाजी महाराजांचं स्वप्न उराशी बाळगून स्वतःच्या कारकिर्दीची संभाजी महाराजांनी सुरुवात केली. आज मी तुमच्यासमोर जो विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय त्या विषयाची मी साधारण 10-11 भागांमध्ये विभागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची राजकीय कारकिर्द कशी होती, राज्यकारभार त्यांचा कसा होता, न्यायव्यवस्था त्यांच्या काळात कशी चालायची, जमीन महसूल व्यवस्था कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, वतने आणि इनाम विषयक मराठा राज्याचं धोरण कसं होतं. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये 2 महत्वपूर्ण लष्करी मोहिमा काढण्यात आल्या, एक जंजिऱ्यावरती एक गोव्यावरती. या 2 महत्वपूर्ण लष्करी मोहिमा कशा झाल्या, महाराज राजश्री महाराष्ट्र राजा आहे. संभाजी महाराजांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये धार्मिक धोरण कसं होतं हे आपण ह्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. मराठ्यांचं जे अंतिम ध्येय आहे, मराठ्यांना दिल्ली जिंकायची आहे, तर दिल्ली जिंकण्याची मराठ्यांची ही दुर्दम्य इच्छाकांक्षा मनीषा ही कशी आहे, ती कागदपत्रांमधून कशी दिसते ते आपण पाहूया. आज संभाजी महाराजांचं स्मरण का करावं आणि शेवटी मराठ्यांची राजनीती कशी आहे असा हा आजचा विषय मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण एक एक मुद्दा पाहत जाऊया. संभाजी महाराजांची राजकीय कारकिर्द ही साधारण 3 भागांमध्ये विभागलेली आहे. संभाजी महाराजांचा 14 मे 1657 ला पुरावरती सईबाई राजसाहेब यांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला. संभाजी महाराजांचा राजकारणात प्रवेश 20 जानेवारी 1871. शिवापूर देशपांडे यादीमध्ये अशी एक नोंद आलेली आहे की राजश्री संभाजी राजांना राज्य कारभार सांगितला. 26 जानेवारी 1671 ते 6 जून 1674 शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत
संभाजी महाराजांच्या पहिला टप्पा पूर्ण होतो. शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 ला राज्याभिषेक झाला त्या दिवसापासून संभाजी महाराज राज्याचे युवराज बनले. हेनरी ऑक्झिंडन जॉन फ्रायर यांच्या वर्णनमध्ये राज्याभिषेकाचं जे वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये अशी नोंद आलेली आहे की राज्याभिषेकाच्या दिवशी संभाजी महाराज हे सिंहासनाच्या पायांवरती बसले. साधारणपणे 6 जून 1674 ते 3 एप्रिल 1680 असं संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा युवराज म्हणून दुसरा टप्पा आहे. संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीचा जो तिसरा टप्पा आहे हा तिसरा टप्पा खऱ्या अर्थाने 20 जुलै 1680 ते त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 11 मे 1689 इथपर्यंत छत्रपती म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द आहे. 20 जुलै सर तुम्ही म्यूट आहात. बघा आवाज येतोय. हो येतोय सर. स्वच्छ येतोय ना. हो सर. हा 20 जुलै 1680 ला संभाजी महाराजांनी स्वतःच मंचकारोहण करून घेतलं आणि स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केलं. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विधी हा 3 दिवस चालला आणि 14, 15, 16 जानेवारी या 3 दिवसांमध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 1681 ला 16 जानेवारी 1681 ला राज्याभिषेकाचा मुख्य दिवस होता आणि तिथपासून संभाजी महाराजांची छत्रपती म्हणून राजकीय कारकीर्द सुरू झाली. सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातले मंत्री संभाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात होते. हे मंत्री पुढे बदलत गेले. पुढे मुघलांच्या विरोधात जो राजकीय लढा उभा राहिला त्या राजकीय लढ्यामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाहीचाही समावेश होता. तर संभाजी महाराजांनी प्रखरतेने ज्या शत्रूंना तोंड दिलं मुघल पोर्तुगीज सिद्दी या तिघांच्या लढ्यामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाहीच एक प्रकारे संभाजी महाराजांनी पालकत्वच स्वीकारलेलं. ही अशी संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीचे 3 टप्पे आपणाला दिसून येतात. तर संभाजी महाराजांचा एकूण राज्यकारभार कसा आहे आपण हा राज्यकारभार समजून घेऊयात. तर काही संभाजी महाराजांची पत्र आपण इकडं पाहूया. तर तुम्हाला इथं जे पत्र दिसतंय हे संभाजी महाराज युवराज असताना त्यांनी त्यांच्या कार्यालयातून हे पाठवलं गेलेलं पत्र आहे. हे पत्र 3 नोव्हेंबर 1678 ह्या तारखेला पाठवलेलं आहे आणि हे पत्र अण्णाजी दत्तोंना लिहिलेलं आहे. ह्या पत्राचे 1-2 वैशिष्ट्य मी सांगतो. पत्राचा जो फोटो दिसतोय फोटोच्या शेवटी सही असा मोडीतून एक शब्द दिसतोय. हा शब्द संभाजी महाराजांच्या हातचा असण्याची शक्यता आहे. असंच मी तुम्हाला अजून एक पुढे पत्र दाखवणार आहे. त्या पत्राच्या शेवटी देखील असाच ह्याच हस्ताक्षरातला एक शब्द आलेला आहे. त्या पत्रातला मजकूर आणि ह्या पत्रातलं एक वाक्य अतिशय महत्वपूर्ण आहे. अलीकडे काय झालंय सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि मोठमोठ्या मंत्र्यांना देखील दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्याची एक घाणेरडी सवय लागलेली आहे. त्या पत्रात संभाजी महाराज काय सांगतात हे पत्रातला थोडक्यात मजकूर असा आहे. मशहूर अल हजरती राजमान्य राजश्री अनाजी पंत सचिव यासी प्रति राजश्री संभाजीराजे दंडवत उपरी सदानंद गोसावी यास निंब मध्ये इनाम होता. एक निंब मध्ये मठ आहे सदानंद गोसाव्यांचा. त्या ठिकाणी त्यांना एक इनाम मिळालेलं सरकारमधून.
तो संप्रत मना केलेला आहे, काही कारणांनी ते इनाम बंद पडलेलं होतं, त्यावरून गोसावी सांगून पटविले जसा होता तसा चालता पाहिजे. तर ही तक्रार कुणाकडे आली? ही तक्रार संभाजी महाराजांच्याकडे आली. मग संभाजी महाराजांनी त्यांच्या लक्षात आलं की हा विषय संभाजी महाराजांच्या कार्यालयाच्या अंतर्गत येत नाही, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, एसीएस हा मामला काही आम्हास दखल नाही, हा विषय कार्यालया अंतर्गत येत नाही. मग तो कुणाकडे येतोय? तो अनाजी पंत सचिवांच्याकडे येतोय. म्हणून पुढे त्यांनी लिहिलंय याकरिता तुम्हास लिहिले असेल, तुम्हास ते याचे प्राप्ती केले पाहिजे, म्हणजे हा विषय मार्गी लावा पाहिजे, खूप लिहिणे तरी तुम्ही सुज्ञ असा. हे अत्यंत महत्वपूर्ण पत्र आहे, आणि खास करून जे दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करतात, लुडबुड करतात, त्यांच्याकरिता हा उत्कृष्ट पाठ आहे की आपण आपली राजकीय कारकीर्द कशी चालवली पाहिजे आणि आपलं काम कसं पडलं पाहिजे. राज्यकारभाराची मी तुम्हाला दुसरी दोन उदाहरणं सांगतो. म्हणजे नोव्हेंबर 1680 संभाजी महाराजांच्या कार्यालयातून गेलेलं एक पत्र आहे, आणि दुसरं पत्र हे 4 ऑगस्ट 1687 ह्या तारखेला गेलेलं पत्र आहे. पत्रांमध्ये साधारण 6 वर्षांचं अंतर आहे. तर हे दोन्ही पत्र एकाच कारणासाठी लिहिलेली आहेत, आपणा सर्वांना शिवाजी महाराजांच्या कार्यालयातून गेलेलं आणि चिपळूणच्या छावणीला त्यांनी सूचना दिलेली रयतेला कोणताही त्रास देऊ नका. तर शिवाजी महाराजांच्या त्या पत्रातली 3-4 वाक्य मी तुम्हाला सांगतो, मग तरी तुम्ही झोपताना दिवा तसाच ठेवून झोपाल, उंदीर येईल आणि वात घेऊन की सगळी खण जळून जातील. जे वैरण दानागोटा त्या ठिकाणी जमा करून ठेवलेलं आहे ते शिवाजी महाराज असले उंदीर येईल वात घेऊन जाईल आणि आग लागून सगळे खण जळायला लागतील. मग असं होईल की खण जळाले तर घोडी मरायला लागतील, घोडी मेली तर धंदा बुडाला, पागा बुडाली तर धंदा बुडाला, धंदा बुडाला तर मराठी याची तो एक इज्जत वाचणार नाही. तर तुम्ही त्याला त्रास द्यायला लागेल. आणि त्यांनी कसं बसं काही गोष्टी ठेवलेल्या आहेत ते तुम्ही त्यांच्याकडून घेऊन याल आणि त्यांना त्रास द्याल. असे होईल की लोक तुम्ही हातपाय घासायला लागतील, म्हणतील की मोगल गेले आणि मराठले यांच्यापेक्षा तो मोगल बरे, ऐसा तळतळाटी, असं शिवाजी महाराजांनी त्या पत्रात म्हटलेलं आहे. आपण सर्वांना हे पत्र माहिती आहे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला तुझ्याला कोणताही त्रास देऊ नका अशा सूचना दिल्या आहेत. परंतु अशाच सूचना संभाजी महाराजांनी त्यांनी देखील प्रजेला त्रास देऊ नका सूचना सैन्याला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. हे पहिलं पत्र 6 नोव्हेंबर 1680 या तारखेला पाठवलेलं आहे. त्या पत्रामध्ये संभाजी महाराज असं सांगतात की मोरेश्वर गोसावी वास्तव्य श्री चिंचवड तर्फ करे पठार येथे कुटुंबानिशी राहतात, तरी तुम्ही येता जाता त्यांच्या माणसास आणि शेतापोतास गुराढोरास काडीची तसवीस देत न जाणे
निरोपद्रव सुखरूप राहती ते करणे, जेथे त्याला अनुकूल पडेल तेथे जाऊन राहिले तरी सुखे राहो देणे, त्यांचे वाटेस नव जाणे ताकीद असे. सैन्याला सूचना दिलेली आहे की मोरेश्वर गोसावी यांना चिंचवड येत ते पहिल्यांदा 6 नोव्हेंबर 1680 ला सांगतात की तुम्ही सैन्याला कोणताही त्रास देऊ नका. आणि परंतु सैन्याकडून हा त्रास देण्याच्या सूचना त्याचं पालन न झाल्याच्या तक्रारी संभाजी महाराजांच्याकडे पुन्हा आल्या. आणि त्याच्यानंतर 4 ऑगस्ट 1687 या तारखेला संभाजी महाराजांनी पाठवलेलं जे पत्र आहे, या पत्रामध्ये आपणाला संभाजी महाराजांचा रुद्रावतार पाहायला मिळतो. संभाजी महाराजांच्याकडे ही तक्रार आली की चिंचवड देवस्थानाला सैन्याकडून थोडाफार त्रास होतोय. ही गोष्ट संभाजी महाराजांना समजल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी त्या पत्रात जे काही लिहिलेलं आहे त्या पत्रावरून संभाजी महाराज किती खवळलेले होते हे आपणाला दिसून येतं. संभाजी महाराजांनी लिहिलेलं होतं की तुम्ही हे जे काही त्रास देता हे ढंग स्वामीस कैसे मानव पाहतात, या उपरी बदरहा वर्तणूक केली या तुमचा एकंद मुलायजा होणार नाही, जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील. की आता जर का तुमची कोणाची तक्रार माझ्याकडे आली तर त्याला मी ठार मारेन. इथपर्यंत संभाजी महाराजांनी आपल्या प्रजेची काळजी घेतलेली आहे. तर प्रजाहितदक्षी प्रजाहितैषी एक राज्यकर्ता कसा असावा त्याची ही उदाहरणं आपणाला मराठ्यांच्या राज्यकर्त्यांच्या पत्रांमधून दिसून येतात. एक न्यायव्यवस्था हा राज्याचा महत्वपूर्ण घटक आहे. एखाद्याला न्याय न मिळणे हा जसा अन्याय आहे, तसं न्याय मिळण्यासाठी देखील उशीर होणं हा देखील अन्याय आहे. मी तर एक सुंदर उदाहरण देतो. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत एका गावच्या पाटीलकीचा खटला चालू होता. आणि हा पाटीलकीचा खटला शिवाजी महाराजांनी सोडवला 6 मार्च 1676 ची. शिवाजी महाराजांची आपल्याकडे 2 पत्र उपलब्ध झालेली आहेत. आणि ही दोन्ही पत्र सुपे खुर्द येथील जी पाटीलकी होती त्या पाटीलकी बद्दल आहेत. शिवाजी महाराजांनी जो न्याय केलेला तो न्याय योग्य होता, परंतु तरी देखील की हा काही खटला मिटला नाही. आणि हा खटला संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत देखील पुढे चालू राहिला. संभाजी महाराज जेव्हा गादीवरती आले त्याच्यानंतर संभाजी महाराजांचे पंतप्रधान जे होते निळकंठ मोरेश्वर पिंगळे यांच्या कार्यालयातून गेलेलं हे पत्र 31 ऑक्टोबर 1683 हे पत्र महत्वाचं आहे. या पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलं हे आपण पाहूया. त्या पत्रात त्या असं म्हणतात, सुपे खुर्द येथील पाटीलकी रायाजी काटकर शंकराजी निळकंठराव आणि हौजी धनगर या तिघांची पाटीलकी मौजे मजकुरीची आहे. ऐसियास आजी पावे तो जैसे चालत आले असेल त्याप्रमाणे तुम्ही तैसेच चालवणे. शंकराजी निळकंठराव व हौजी धनगर याचे जगताप नसता कत्ला करीतात. त्या पाटीलकीवरती ज्यांनी स्वतःचा हक्क सांगितलेला ते कारण नसता त्या ठिकाणी भांडण करतायत, तरी याशी कत्ला करावं या संबंध नाही. शिवाजी महाराजांनी देखील हेच सांगितलेलं की पाटीलकी जी आहे तर त्यांना ती खाऊ द्या, ते पाटीलकीचं काम त्यांना करू द्या, इतरांनी त्याच्यात लुडबुड करण्याची कोणती आवश्यकता नाही. पुढे 31 ऑक्टोबर 1683 ला तर यांच्या निळकंठ पिंगळ्यांच्या कार्यालयातून जे पत्र गेलं त्या पत्रामध्ये देखील त्यांनी तेच सांगितलेलं आहे, तरी याशी कत्ला करावा या संबंध नाही. की शिवाजी महाराजांनी जो न्याय केलेला आहे तो योग्य आहे, ज्याची पाटीलकी आहे त्याच्याकडेच राहील, इतरांनी त्याच्यात लुडबुड करू नका. एक याच्यातून महत्वपूर्ण गोष्ट अशी स्पष्ट होते की शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जे काही खटले पेंडिंग राहिले असतील किंवा अनिर्णित राहिले असतील, असे पेंडिंग खटले किंवा अनिर्णित खटले हे संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत सोडवले गेले. न्याय व्यवस्थेचा हा एक पैलू आपणाला संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये
पाहायला मिळतो. तर जमीन महसूल व्यवस्था आहे, तर जमीन महसूल व्यवस्था हे एक महत्वपूर्ण अंग आहे. राज्यव्यवस्था एखादी चालते, ती राज्यव्यवस्था सक्षमपणे चालवण्यासाठी, राज्याची अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यासाठी पैशाची आवश्यकता भासते. तर पैसा कुठून येतो? तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये महसूल मिळवण्याचं एक महत्वाचं साधन म्हणजे जमीन महसूल व्यवस्था ही होती. आणि महसूल हा साधारणपणे दोन वेळेला गोळा केला जात असे, एक म्हणजे खरीपाच्या समाप्तीनंतर आणि दुसरं म्हणजे रब्बीच्या समाप्तीनंतर. तर पहिल्यांदा आदिलशाही, मुघल, निजामशाही आणि इतर राजवटीमध्ये महसूल हा फक्त पैशाच्या स्वरूपातच घेतला जात असे आणि त्याचा सरकारला, मुख्यतः शेतकऱ्यांना आणि सरतेशेवटी सरकारला मोठा तोटा सहन करावा लागत असे. शिवाजी महाराजांनी ह्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा जमिनीची प्रतवारी केली. जमिनीचे एकूण 12 प्रकार पडतात, त्याच्यातले पहिले 5 प्रकार विचारात घेतले, अव्वल, दुव्वल, सिम, चतुर्थ आणि मुरमाड. तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणा. जो पिढ्यानपिढ्या जमीन कसतोय त्याला म्हणायचं मिरासदार, आणि ज्याला जास्तीत जास्त प्रेरणा देऊन जमीन कसावी, भरपूर जमीन लागवडीखाली आणावी म्हणून प्रेरणा देऊन जमीन कसण्यासाठी बाहेरून बोलवलेलं आहे, त्याला म्हणायचं गैरमिरासदार किंवा उपरा. तर त्यांनी जमीन सगळी मोजून घेतली. पूर्वी जमीन ही गजावरून मोजली जात असे आणि गजाचं माप हे बादशाच्या हातावरून ठरवलं जात असे. तर बादशा बदलला की गज बदलला की ते पुन्हा सगळं पुन्हा मेजरमेंट करण्याचे सोपस्कार करावत बसावे लागत असत. अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी काठीची मोजणी आणली आणि ही काठीचं माप हे हाताच्या मुठींवरून ठरवलं, तर सारखं जमीन मोजत बसायला नको. शिवाजी महाराजांनी सांगितलं की एकूण जे काही उत्पादन निघेल त्याचे 5 भाग करा, 3 भाग हे शेतकऱ्यांना द्या आणि 2 भाग सरकारात घ्या. आता त्यांनी दुसरा एक मार्ग सांगितला, तुम्ही धान्य हे शेतसाऱ्याच्या स्वरूपात भरलं तर तुम्ही 40% महसूल द्यायला हवा, परंतु मी तुम्हाला 33% महसूल भरण्याची परवानगी देतो. ते तुम्हाला पैशात महसूल भरायचा असेल तर 33% भरावा लागेल आणि तुम्हाला धान्याच्या स्वरूपात महसूल भरायचा असेल तर तुम्हाला 40% भरावा लागेल. आता हे वरचे 7% कशासाठी? महसूल जर का धान्याच्या स्वरूपात स्वीकारला तर त्या ठिकाणी सरकार यंत्रणा कामाला लावावी लागते. मग ते धान्य गोळा करणं, ते किल्ल्यांवरती आणणं, ते गोडाऊन्स मध्ये साठवणं आणि मग त्याच्यानंतर इतर सगळ्या गोष्टी, तर ह्याकरता म्हणून ते 7% ज्यादाचे घेतले जातात. तर शिवाजी महाराजांनी एक धान्याच्या स्वरूपात महसूल घेतला, त्याचा त्यांना काय फायदा झाला? व्यवस्थेचं महत्वपूर्ण तत्व असं आहे किंवा वैशिष्ट्य असं आहे, एकाच वेळी आलेलं पीक आणि बाजारात धान्याची वाढलेली आवक याच्यातून बाजारात धान्याचे गडगडणारे भाव आणि शेतकऱ्यांना सरतेशेवटी सरकारला होणारं नुकसान. शिवाजी महाराजांच्या ध्यानात आलं की आपण महसूल जर का पैशातच घेतला तर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन ताबडतोब बाजारात विकून टाकावं लागेल आणि एकाच वेळेला जर का धान्य बाजारात त्याची आवक वाढली तर धान्याचे भाव गडगडतील. म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही आता धान्यात देखील महसूल भरला तरी मी महसूल स्वीकारतो. शिवाजी महाराजांनी महसूल हा धान्याच्या स्वरूपात घेतला, त्याचा त्यांना काय फायदा झाला? तर पहिला फायदा म्हणजे जेव्हा भविष्यात दुष्काळ पडेल, महापूर येईल, अशा वेळेला पिकं नष्ट होऊन जातील तर अगोदरच गोळा करून ठेवलेलं धान्य आपणाला उपयोगात आणता येईल. दुसरी गोष्ट, राज्यावरती आक्रमण केलं एखाद्या शत्रूनी, उभी पिकं कापून नेली, हत्ती घोडे उंट चरायला सोडले, बैल खेचरे त्याच्यामध्ये चरायला सोडली, तर अशा वेळेला पीक नष्ट झालं तर परिस्थितीमध्ये अगोदर गोळा करून ठेवलेलं धान्य उपयोगात आणता येईल. हे शिवाजी महाराजांचं हे सुधारित महसूल धोरण हे 5 सप्टेंबर 1676 पत्रातून उदयाला आलेलं आहे. प्रभावळी सुभ्याचा जो सुभेदार होता त्याचं नाव होतं रामाजी अनंत. या रामाजी अनंत सुभेदाराला शिवाजी महाराजांनी जे पत्र पाठवलं त्या पत्राची सुरुवात अशी आहे, मशहुरल अनाम राजश्री रामाजी अनंत सुभेदार मामले प्रभावळी प्रति शिवाजी राजे दंडवत, ऐसी या चोरी न करावे
इमाने इतबारे साहेब काम करावे ऐसी तू क्रियाच केली आहेस। शिवाजी महाराज त्या अधिकाऱ्याला पहिल्या ओळीपासून प्रेरणा देत आहेत। तर पत्र कशी लिहावीत, तर समोरच्या अधिकाऱ्याला प्रेरित कसं करावं, त्याचं ते सर्वात सुंदर उदाहरण आहे। ते शिवाजी महाराज त्या पत्रात पुढे सांगतात की तुम्ही गावचे गाव फिरा, एका जागेला बसून काम करू नका, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा आणि त्या ठिकाणी शेतीची मोजणी करा। हे सगळं तुम्ही ऑब्झर्व केल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की कोणत्या शेतकऱ्याची कुवत कशी आहे आणि मग आपणाला राज्याची धोरणं ठरवता येतील। आता ज्या शेतकऱ्याकडे शेतीच नाही त्या पहिल्या शेतजमीन सरकारातनं उपलब्ध करून द्या, तर ज्याच्याकडे शेती नाही त्याच्याकडे बैलजोड अवजार वगैरे कुठून असणार, तर म्हणून मग तुम्ही अवजार द्या, बैलजोड द्या। आता हे सगळं तुम्ही तर मग तो काय करेल, तर म्हणून पहिल्यांदा तुम्ही शेतकऱ्यांना सरकारातून पोटाला खायला खंडी दोन खंडी एवढं धान्य द्या। हे मी 17व्या शतकातलं सांगतोय की शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेची पोटच्या लेकराप्रमाणे कशी काळजी घेतलेली आहे। तर आज अलीकडे राज्यकर्त्यांच्या काय सूचना आहेत पहा, त्याच्यात मला काय फारसं खोलात शिरायचं नाही, परंतु दोन वेळ पोटाला खायला अन्न देण्याची सूचना शिवाजी महाराजांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना केलेली आहे की त्याच्या पोटाला आधार नसेल आणि त्याच्या अंगात शक्ती नसेल तर तो काम करू शकणार नाही। तर शिवाजी महाराज पुढे सांगतायत की तुम्हाला हे सर्व करण्यासाठी मी 2 लाख लारी एक चलन, तर त्याचं रुपयात रूपांतरण केलं तर 80 ते 90 हजार रुपये येतील, एवढे पैसे खर्च करण्याची परवानगी देतोय। तर तुम्ही म्हणाल की तुम्ही एवढं सगळं करताय मग पुढं काय, तर हे पैसे जे द्यायचे आहेत हे कर्जाच्या स्वरूपात द्यायचे आहेत। तगाई हे कर्ज कसं आहे, हे कर्ज हात उसने कर्ज आहे, कर्ज माफी नाही। पुन्हा सांगतो, कर्ज माफी नाही, या कर्जाची शेतकऱ्यांनी परतफेड केलीच पाहिजे। 8-10 वर्षांनी कर्जाची परतफेड करा, कर्ज धान्याच्या स्वरूपात फेडा, परंतु कर्जाची परतफेड केलीच पाहिजे। या कर्जावरती व्याज नाही, या कर्जाचं स्वरूप व्याज माफ असलेलं कर्ज असं हे कर्जाचं स्वरूप आहे, त्याला तगाई म्हटलं जातं। ही शिवाजी महाराजांची सगळी धोरणं, त्या शेतकऱ्यांची त्यांनी कशी काळजी घेतलेली आहे, विकेंद्रीकरणाचं धोरण आहे, तर प्रेरणा आहे, धान्याची साठवणूक केवढी करायची आहे, तर हे धान्य साठवून किल्ल्यांवरच्या गोदामांमध्ये भरून ठेवायचं नाही, बाजारात बाजारभाव वेळच्या वेळी पाहायचे आहेत, आणि बाजारात जेव्हा धान्याचे भाव वाढतील तेव्हा हे धान्य विकून टाकायचं आहे, त्याच्यातून सरकारला देखील कसा नफा होईल हे पाहायचं आहे। शिवाजी महाराजांचं हे धोरण संभाजी महाराजांनी देखील पुढे कायम ठेवलं। तर मुघलांचं राज्यावरती एवढं भयंकर आक्रमण आल्याच्या नंतर 3 जून 1684 निळकंठ पिंगळेंच्या कार्यालयातून गेलेलं एक पत्र आहे, त्या पत्रातले 1-2 ओळी मी तुम्हाला सांगतो। म्हणजे प्रजेला खायला धान्य देण्याचं शिवाजी महाराजांचं धोरण पुढे कसं चालू राहिलं हे आपल्याला त्याच्यातनं दिसून येतं। तर त्यांनी अशी सूचना दिलेली आहे पंतप्रधानांनी, निळकंठ पिंगळे हे पंतप्रधान होते, तर अष्टप्रधान मंत्रिमंडळात ते पंतप्रधान होते, ते सांगतात सागर गडीहून 50 खंडी गला देवीला आहे, तो आणून रयतेस देवने जेणेकरिता लावणी संचनी होय ते करीने। तर तुम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांना 2 वेळ त्यांच्या अन्नाची सोय करा, तरच ते शेतात काम करतील, अन्यथा ते करू शकणार नाहीत। एक शेतीविषयक धोरण कशी असायला हवीत, आजच्या राज्यकर्त्यांना देखील उपयुक्त ठरतील अशी ही सगळी धोरण आपल्या राज्यकर्त्यांनी आखलेली दिसून येतात। दुर्दैव एवढंच आहे, आजचे राज्यकर्ते मात्र त्याच्यातून काहीही शिकायला तयार नाहीत। पुढे सांगतो, अजून 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो, सुंदर उदाहरणं सांगतो। एक चाफळचं जे देवस्थान आहे, रामदास स्वामींच्या प्रेरणेने त्या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर उभा करण्यात आलेलं होतं, आणि ह्या चाफळच्या देवस्थानाला जे इनाम दिलेलं होतं त्या इनामा अंतर्गत 11 गावं येत असत। ह्या 11 गावांमध्ये पाटणच्या खाली 6 गावं आणि कराडच्या खाली 5 गावं होती। त्या 11 गावांमधली संभाजी महाराजांनी सांगितलं प्रत्येकी 11 बिघे जमीन, अव्वल दर्जाची 11 बिघे जमीन, की तुम्ही त्या जमिनीचं मोजमाप करून घ्या,
अकरा गुणिले अकरा अशी 121 बिघे जमीन, ह्या जमिनीमधून मिळणारं उत्पन्न हे तुम्ही त्या देवस्थानाला इनाम म्हणून द्या. त्याच्यावरती रामदास स्वामींनी सांगितलं, आम्हाला तुम्ही इनामामधून जे काही मिळणारं उत्पन्न देताय एवढ्या उत्पन्नाची आवश्यकता नाही, म्हणून आम्हाला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच उत्पन्न आम्ही ठेवून घेतो आणि उरलेलं उत्पन्न सरकारात तुम्ही देवाचा प्रसाद म्हणून जमा करा. हे तेव्हाचे साधू संत देखील राज्याच्या कल्याणाकरिता कसा विचार करीत असत हे आपल्याला त्या पत्रामधून दिसून येतं. तर त्या ठिकाणी जमिनीची मोजणी कशी केलेली आहे हे देखील आपल्या ध्यानात येतं की प्रत्येकी अव्वल 11 बिघे जमीन त्या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, 2 नोव्हेंबर 1685 एक पत्र उपलब्ध झालेलं आहे. हे पत्र देखील महत्वपूर्ण आहे. तर संभाजी महाराजांनी त्या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की एक हे चाफळच्याच देवस्थानाला दिलेलं एक इनाम होतं, तर सिंगनवाडी येथे सारे ऐवजाची वरात पावावी. हे सिंगनवाडी इथं सर्व काही ते इनाम आहे, त्याचं जे काही एकूण मटेरियल जमतं ते एका ठिकाणी गोळा करा. उरला ऐवज दिवानात घ्या, जास्तीत जास्त महसूल कसा मिळवता येईल याच्याकडे संभाजी महाराजांनी लक्ष दिलेलं आहे. तर पुढच्या 3-4 ओळी तर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तुम्हाला कसं लक्ष ठेवावं लागतं त्याचं ते उदाहरण आहे. शहापूर येथे हनुमान देवालयाचे इनाम आहे, त्याचे उत्पन्न वहागावचा पाटील आणि पुजारी भक्षतो, तरी बरजोर ताकीद करणे आणि त्या दोघांनी खादले ते इनाम बेरीज त्यापासून घेऊन दिवाकर गोसावीस देणे. हे इनाम कुणाचं आहे? हे इनाम देवाचं आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी जे खाऊन बसलेले आहात त्या सगळ्याची बेरीज करा, त्याचं रिकॅल्क्युलेशन करा आणि जेवढा केवढा त्या ठिकाणी त्याचा ऐवज होईल तो त्यांच्याकडून वसूल करा आणि ज्यांचा आहे त्या देवस्थानला ते इनाम पुन्हा पुढे द्या. ही जमीन महसूल व्यवस्था कशी चालत असे त्याच्याकरता ही 3-4 पत्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत. कोणी वाचत नाही हे मात्र मोठं दुर्दैव आहे त्याचं. अर्थव्यवस्था, हा अर्थव्यवस्था कशी चालत असे, अर्थव्यवस्था मजबूत असायला हवी. भविष्यात आपल्यावरती काही संकट येणार आहेत आणि त्या संकटांना तोंड देण्यासाठी तुम्ही आत्ताच 4 गोष्टी बाजूला काढून ठेवल्या पाहिजेत हे आपल्याला कळालं पाहिजे. त्या अर्थव्यवस्थेचं हे संभाजी महाराजांची आज आपल्याकडे जी काही पत्र उपलब्ध झालेली आहेत अशा एकूण साधारण 65-66 पत्रांची मी सूची तयार केलेली आहे. त्या 66 पत्रांपैकी संभाजी महाराजांच्या उपलब्ध पत्रांपैकी संभाजी महाराजांच्या कार्यालयातून गेलेलं हे पहिलं पत्र आहे. याच्याही अगोदरच्या तारखेची पत्र संभाजी महाराजांच्या कार्यालयातून गेलेली आहेत. त्याचं विस्तृत विवेचन मी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर हे पत्र कसं आहे तर ह्या पत्राचं जर का आपण चित्र पाहिलं तर इथं मोरोपंत पिंगळ्यांचा शिक्का आहे आणि हा शिक्का हा निराळा आहे. हा उमटविलेला शिक्का शिवाजी महाराजांच्या इतर पत्रांवरती उमटविलेल्या शिक्क्यांसारखा नसून मला असं वाटतं की मोरोपंत पिंगळ्यांचा हा शिक्का फक्त संभाजी महाराजांच्या पत्रांवरती उमटविण्यासाठीच तयार केलेला असावा. आणि ह्या पत्राच्या शेवटी मी जसं पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलेलं की सही हा एक मोडी शब्द आलेला आहे, त्या पहिल्या पत्रावरचा शब्द आणि या पत्रावरचा सही हा शब्द एकाच हस्ताक्षरातील आहे. या पत्रात 2-4 महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. काय आहे, 17व्या शतकामधली आपण जर का सगळी पत्र वाचून पाहिली तर आपल्याला एक अशी गोष्ट ध्यानात येते की सर्वसाधारण मिळून छोटे मोठे असे किती कर असतील, असे कमीत कमी 100 ते 120 करांची नावं आपल्याला मिळतात. हे काही वतनदार होते, काही इनामदार होते, हे भ्रष्टाचार करत असत आणि या भ्रष्टाचाराला पायबंद घालावा म्हणून काही कर लादलेले होते. तर शिवाजी महाराजांनी एक कर लादलेला होता आणि मिरासपट्टी असं त्या कराचं नाव होतं. हा कर कोणाकडून वसूल करावा याच्याबद्दल गोंधळ उडाला. हा गोंधळ सोडविण्यासाठी आणि कर कुणाकडून वसूल करावा याचं मार्गदर्शन करण्यासाठी संभाजी महाराजांच्या कार्यालयातून गेलेली ही 2 पत्र आहेत. तर त्याच्यातलं एक हा हे राघो बल्लाळ हा जुन्नरचा सुभेदार होता त्याला लिहिलेलं पत्र आहे.
त्या पत्रातलं एक महत्वपूर्ण वाक्य सांगतो की हा ही पट्टी हा कर का घातलाय, हा कर याकरता घातलेला आहे की इथं एकच वाक्य सांगतो, काही एक हकदक खाता ती व काही गुज्जाशी करता ती. गुज्जाशी मोल्सवर्थच्या डिक्शनरी मध्ये त्या गुज्जाशी शब्दाचा जो अर्थ दिलेला आहे तो अर्थ इलिसिट प्रॉफिट, म्हणजे बेकायदेशीर गैरमार्गाने मिळविलेला पैसा नफा म्हणून हा शब्द दिलेला आहे. इलिसिट प्रॉफिट हा त्याचा अर्थ आहे, म्हणून ही मिरासपट्टी घातलेली आहे. आता ते पत्रातला सगळा मजकूर सांगत नाही, परंतु ते काय सांगतात की ही ही पट्टी कोणाकडून वसूल करायची आणि कोणाकडून वसूल करायची नाही हे त्या पत्रामध्ये संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि या पत्राच्या शेवटी सही हा जो शब्द आलेला आहे हा शब्द संभाजी महाराजांच्या हातचा असण्याची दाट शक्यता आहे. तर अर्थव्यवस्थेचे हे पैलू आहेत, हे पैलू कसे दिसून येतात तर पूर्वी त्यांनी संभाजी महाराजांच्या ह्या पत्रांमधून एक दिसतं की शिवाजी महाराजांच्या काळात जी व्यवस्था चाललेली तीच व्यवस्था पुढे त्यांनी कायम केली, म्हणजे पूर्वीप्रमाणे कर वसुली करा म्हणून सांगितलं. लवचिक कर प्रणाली आहे. आता त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला 100 रुपये कर भरायचा असेल तर मी तुम्हाला 50% माफ करतो. जिथं खरंच बाबांनो लोकांची कर भरण्याची ऐपत नाही, मी तुम्हाला 50% कर माफ करतो, परंतु पूर्ण कर माफ करणार नाही. दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितली, त्यांनी सांगितलं उरलेले 50% त्याचेही मी तुम्हाला 2-3 इन्स्टॉलमेंट करून देतो, म्हणजे 25% तुम्ही पुढील वर्षी, उरलेला 25% त्याच्या पुढील वर्षी, किंवा अजून त्याच्यामध्ये मी तुम्हाला अजून पुढे 3-4 वर्ष इन्स्टॉलमेंट करून देतो, परंतु तुम्हाला कर हा भरावाच लागेल. इथं एक महत्वपूर्ण गोष्ट सांगतो, राज्यकर्त्याकडं 2 महत्वपूर्ण गुण असावे लागतात. एक पहिला गुण असा म्हणजे बदल स्वीकारण्याची त्या राज्यकर्त्याची मानसिकता, आणि त्या राज्यकर्त्याकडे असावा लागणारा दुसरा गुण म्हणजे त्या राज्यकर्त्याची प्रयोगशीलता. मराठा राज्यकर्त्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मी आज तुम्हाला सांगतो. मराठा राज्यकर्त्यांचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, किती जुन्या गोष्टी पुढे चालू ठेवाव्यात आणि किती नवीन गोष्टी प्रशासनामध्ये आणाव्यात याचं योग्य संतुलन मराठा राज्यकर्त्यांनी साधलं आणि त्यांचं राज्य चालवलं. मुघलांचं काय झालं ते मी सांगतो तुम्हाला. इसवी सन 1595 अकबराने अबुल फजल ह्या त्याच्या मंत्र्याला सांगून ऐने अकबारीची रचना करून घेतली. ऐने अकबारी तयार झाली 1595 ऐने अकबारी तयार झाली. त्याच्यानंतर पुढं औरंगजेबाने रसिकदास करोरी हा जो गुजरात बिहार सुब्याचा सुभेदार होता त्याला जे फरमान पाठवलं ते फरमान पाठवलं ह्याच्या दरम्यानचा कालावधी आहे 70 वर्ष. 70 वर्षांमध्ये मुघलांच्या व्यवस्थेत कोणताही असा महत्वपूर्ण बदल घडून आला नाही आणि जुन्या व्यवस्थेप्रमाणेच मुघलांची व्यवस्था चालत होती. 70 वर्षे जर का एखाद्या व्यवस्थेत बदल घडून येणार नसेल तर ती व्यवस्था कधी ना कधीतरी किंबहुना लवकरच कोसळणार आहे याची सगळी चिन्ह त्या 70 वर्षांच्या कालावधीमध्ये व्यवस्थेत न बदल होण्यामध्ये लपलेली आहेत. मुघलांची राजवट किती अन्यायकारक होती याचं मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. मगाशी मी सांगितलं की मराठा राज्यकर्त्यांनी अशा सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना की प्रजेची तुम्ही स्वतःच्या लेकरांप्रमाणे काळजी घ्या, त्यांना कोणताही त्रास देऊ नका, तुम्ही सरकारातून त्यांना 2 वेळचं खायला अन्न द्या. तर ही एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला अकबराच्या काळात, जहांगीराच्या काळात, शहाजहानच्या काळात आणि औरंगजेबाच्या काळात देखील शेतकऱ्यांनी महसूल भरला नाही म्हणून त्यांची बायका पोरं जप्त केलेली आहेत. शेतकऱ्यांना चौकात उभा करून ओल्या बांबूनी फोकळून काढलेला आहे, त्यांना बेदम मार दिलेला आहे, बदडलेला आहे, त्यांची बायका पोरं बाजारात गुलाम म्हणून विकलेली आहेत आणि या सर्वांवरती कळस म्हणजे शेतकऱ्यांची मुंडकी तोडून त्या मुंडक्यांचे रस्त्याच्या दुतर्फा मिनार उभा केलेले आहेत आणि मुंडकी नसलेली धडक ही उंचच्या उंच झाडांना टांगून ठेवलेली आहेत.
असे मिनार हे पेलसार्ट ह्या डचमननी पाहिलेले आहेत, पीटर मुंडीनी पाहिलेले आहेत, जहांगीराच्या तुजुकी जहांगीरीमध्ये अशा मिनारांची चित्र काढलेली आहेत, त्याला कल्ला मिनार म्हटलेलं आहे. एवढंच काय, औरंगजेबानी मला परवाच एक त्याची नोंद मिळालेली आहे की इथं महाराष्ट्रात मराठ्यांच्या मुंडक्यांचे मिनार रहमतपूरला उभा केलेले आहेत. हे मुंडक्यांचे मिनार उभा करण्याची मुघलांची परंपरा, एका बाजूला मराठ्यांचं राज्य आहे, दुसऱ्या बाजूला मुघलांची ही अन्यायकारक राजवट हे शासन आहे. मुघल आणि मराठ्यांच्या मध्ये असणारा मुख्य फरक हा आपणाला अशा पद्धतीनं दिसून येतो. आपलं राज्य काय आहे आणि परकीय राजवट मुघलांचं अन्यायकारक शासन काय आहे हे आपणाला तिथं ध्यानात येतं. अर्थव्यवस्थेचा अजून एक भाग सांगतो. आपण जेव्हा इंटरनॅशनल रिलेशन्स डेव्हलप करतो आणि जेव्हा मग इंटरनॅशनल ट्रेड तो विकसित व्हायला लागतो, तेव्हा ज्या महत्वपूर्ण अर्थव्यवस्था आहेत, शक्तिशाली अर्थव्यवस्था आहेत, त्या डिस्क्रिमिनेशन करायला लागतात आणि आपली जेवढी पिळवणूक करता येईल आणि अन्यायकारक टर्म्स अँड कंडिशन्स जेवढ्या टाकता येतील त्याच्याकडे ह्या राज्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. परंतु हे डिस्क्रिमिनेशन चालणार नाही अशी पावलं राज्यकर्त्यांना उचलावी लागतात. त्याचं एकच उदाहरण मी तुम्हाला देतो. इसवी सन 1684 ला मराठे आणि इंग्रजांच्या मध्ये एक तह झाला. या तहात 39 कलम होती. या 30 कलमांपैकी 7व्या क्रमांकाचं जे कलम होतं ते कलम मी तुम्हाला सांगतो. संभाजी महाराज आणि कॅप्टन केगविन या दोघांच्या मध्ये, इंग्रज आणि मराठे या दोघांच्या मध्ये जो तह झाला त्या तहातलं हे 7वं कलम आहे. संभाजी महाराजांनी सांगितलं दॅट द इंग्लिश शाल बाय नन ऑफ माय पीपल बिलॉंगिंग टू माय डोमिनियन्स टू मेक देम आयदर स्लेव ऑर ख्रिश्चन. तुम्हाला माझ्या परिसरातून लोकांना बाटविता येणार नाही, त्यांना बाटवून ख्रिश्चन बनविता येणार नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यांना गुलाम म्हणून खरेदी करता येणार नाही, गुलाम म्हणून त्यांची तुम्हाला खरेदी विक्री करता येणार नाही. हे संभाजी महाराज आणि इंग्रजांच्या मध्ये जो तह झाला त्याच्यातलं 7व्या क्रमांकाचं कलम आहे. असाच तह कर्नाटक साठी देखील झालेला. त्याच्यात 30 पैकी महत्वपूर्ण 11 कलमं आलेली आहेत. त्याच्यामध्ये जी कॉमन कलम आहेत त्याच्यामध्ये हे 7व्या क्रमांकाचं कलम आहे, माझ्या प्रजेला तुम्हाला ख्रिश्चन म्हणून बाटविता येणार नाही आणि त्यांची गुलाम म्हणून खरेदी विक्री देखील तुम्हाला करता येणार नाही. तर वतन आणि इनाम विषयक धोरणे हा थोडासा निराळा मुद्दा आहे, त्यामुळे मी काही ह्या विषयात जात नाही. आपण पुढे जाऊया. संभाजी महाराजांची जी मुद्रा आहे ही मुद्रा त्यांच्या पत्रांवरती उमटवलेली आपणाला पाहायला मिळते. ही मुद्रा काय आहे, त्या मुद्रेत मजकूर काय आहे, त्याचा अर्थ काय होतो, मी तुम्हाला सांगतो. मुद्रा अशी आहे, श्री शंभो शिव जातस्य मुद्रा देव रिव राजते यदम कसे विनी लेखा वर्तते कश्यनो परी, असा त्या मुद्रेतला मजकूर आहे. तर या मजकूराचा अर्थ काय होतो, शिवपुत्र संभाजी महाराजांची ही मुद्रा स्वर्गाप्रमाणे शोभत आहे, जिचा छाप धारण करणारी आज्ञा कशाच्या वर नाही, याचाच अर्थ ती सर्वतोपरी आहे, अशी ही संभाजी महाराजांची मुद्रा आहे. तर संभाजी महाराजांचे प्रतिरूप दर्शन काय आहे, संभाजी महाराजांची आज आपल्याकडे जी अस्सल पत्र उपलब्ध आहेत ही पत्र म्हणजेच त्यांचं खरं प्रतिरूप दर्शन आहे. मी काय सांगतो, किंवा अजून एखादा दुसरा इतिहासकार किंवा एखादा वक्ता किंवा कोणी काय सांगतं याच्याकडे तुम्ही सर्वजण न लक्ष देता, जोपर्यंत तुमच्या मनाचं समाधान होणार नाही, जोपर्यंत तुमची जिज्ञासू वृत्ती ती शांत होणार नाही, तोपर्यंत तुम्ही वाचा कोणी काय सांगतो याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. तुमच्या जिज्ञासू वृत्तीला जे पटतंय ते तुम्ही घ्या आणि ती जर का जिज्ञासू वृत्ती पूर्ण करायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे संभाजी महाराजांची पत्रे वाचणे, पुन्हा पुन्हा वाचणे आणि ह्या ऐतिहासिक महापुरुषांची पत्रे, ही पत्रे हेच खरं त्यांचं प्रतिरूप दर्शन आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हाच संदेश मी तुम्हा सर्वांना देईन की तुम्ही पत्र वाचा, अस्सल पत्र वाचा, तुमच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत ही पत्र वाचा.
आणि स्वतःचे निष्कर्ष स्वतः काढायला शिका. या पत्रांमधून आपणाला कोणकोणते विषय दिसून येतात, संभाजी महाराजांच्या पत्रांमधून त्यांचा राज्यकारभार आपणाला कळतो, वतनविषयक धोरण कळतं, इनामविषयक धोरण कळतं, धार्मिक धोरण कळतं, राजकीय धोरण कळतं, बाजारपेठ विषयक त्यांचं धोरण आपणाला दिसून येतं, व्यापार विषयक त्यांचं धोरण आपणाला दिसून येतं, जागीर विषयक त्यांची धोरणं काय आहेत हे आपणाला दिसून येतं, आणि इतर सामान्य बाबी आपणाला दिसून येतात. एवढे विपुल विषय त्या पत्रांमध्ये विभागलेले आहेत. ही सगळी पत्रं आपण पाहणं खरोखर आवश्यक आहे, गरजेचं आहे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये दोन मोहिमा झाल्या. तर त्याच्यातली पहिली मोहीम ही जंजिरा मोहीम झाली, ती डिसेंबर 1681 मध्ये सुरुवात झाली, आणि दुसरी मोहीम ही गोवा मोहीम झाली. तर संभाजी महाराजांनी ह्या जंजिरेकर सिद्ध्यांच्या वरती मोहीम का काढली, ती मोहीम कशी झाली आणि त्या मोहिमेचं फलित काय. आता संभाजी महाराजांनी जंजिरेकर सिद्ध्यांच्या जंजिरेकर सिद्ध्यांवरती जी मोहीम काढली त्याचं महत्वपूर्ण कारण म्हणजे हे अॅबिसिनियातून आलेले सिद्धी लोक, त्यांनी जंजिरा हा बळकट जलदुर्ग त्या ठिकाणी बळकावला, त्यांनी त्या ठिकाणी आपलं ठाणं घातलं. हे लोक काय करत असत, हे लोक किनारपट्टीवरती जाळपोळ आणि लुटालूट करत असत. इथल्या सुंदर स्त्रियांना, तरुण मुलींना, एवढंच काय तरुण मुलांना देखील गुलाम म्हणून कैद करत असत आणि अरब राष्ट्रांमध्ये नेऊन विकत असत. जंजिरेकर सिद्ध्यांच्या या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावरती मोहीम काढली. आता ही मोहीम संभाजी महाराजांनी काढली, ते जंजिरा मोहीम त्यांच्या लक्षात आलं की जंजिरा असा एकदम हल्ला करून जिंकणं कठीण आहे आणि जंजिरा पाण्यात असल्या कारणानं त्याला पूर्ण वेढा देखील घातला जाऊ शकत नाही. मग संभाजी महाराजांनी एक धाडशी प्रयत्न केला आणि रॉबर्ट ऑर्म ह्या इंग्लिश माणसांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन आपणाला अलेक्झांडर दी ग्रेट याच्या न्यू टायर बेटावरील लष्करी मोहिमेची आठवण करून देतं. अलेक्झांडर दी ग्रेटनी इसवी सन पूर्व 332 ला ओल्ड टायर वरून न्यू टायर बेट जिंकण्यासाठी साधारण 800 ते 1000 मीटर लांबीचा एक पूल बांधला आणि टायर ह्या बेटाचा वेढा तो साधारण 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ हा वेढा चाललेला होता. ह्या बेटात एकूण 8000 लोक होते. शेवटी अलेक्झांडरनी ते बेट जिंकून घेतलं. ते बेट जिंकल्याच्या नंतर अलेक्झांडरनी 8000 लोकांपैकी 4000 लोकांची सरसकट कत्तल उडवली आणि उरलेल्या 4000 लोकांना गुलाम म्हणून विकलं. संभाजी महाराजांनी असाच अलेक्झांडर प्रमाणे पूल बांधून जंजिरा जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव आहे की तो पूल पूर्ण बांधता आला नाही आणि संभाजी महाराजांना त्या मोहिमेतून माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांना त्या मोहिमेतून माघार घ्यावी लागण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कल्याण भिवंडीकडं मुघलांनी आक्रमण केलेलं आणि मुघल कोंकणात खाली उतरल्या कारणानं पहिल्यांदा जंजिरेकर सिद्ध्याला तोंड देण्यापेक्षा मुघलांना तोंड देणं हे त्या काळी जास्त आवश्यक होतं. या कारणाने संभाजी महाराजांनी हे जंजिऱ्यावरून माघार घेत कल्याण भिवंडीकडे आपला मोर्चा वळविला. या मोहिमेचं फलश्रुती काय आहे, या मोहिमेची फलश्रुती काय आहे, हे फलित काय आहे, या मोहिमेचा एक परिणाम आपणाला जंजिरेकर सिद्ध्यांनीच इंग्रजांना जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रातून ह्या मोहिमेची फलश्रुती दिसून येते. त्याच्यात सिद्ध्या असं लिहितो की हे आमचं कामच आहे, की आम्हाला औरंगजेब बादशाहकडून अशा सूचनाच आलेल्या आहेत की तुम्ही मराठ्यांच्या राज्यात घुसा, जास्तीत जास्त जाळपोळ आणि लुटालूट करा आणि त्या ठिकाणी जेवढं मराठ्यांचं नुकसान करता येईल तेवढं करा. तर इंग्रजांची मोठी पेचाची परिस्थिती झालेली, कारण हा सिद्धी माझगावला तिथं त्याची जहाजं नांगरत असे आणि मराठ्यांनी मुंबईकर इंग्रजांच्या वरती दबाव टाकल्याने त्यांना ती सगळी जहाजं त्या ठिकाणी नांगरणं मुश्किल होऊन बसलं. तर इंग्रजांनी सांगितलं तुम्ही जर का असे दुष्कृत्य करणार असाल तर तुम्हाला आमच्या मुंबई बंदरामध्ये जहाज नांगरता येणार नाहीत. जंजिरेकर सिद्ध्यांनी सांगितलं
हाच तर आमचा उद्योग आहे, हेच तर आमचं काम आहे, हीच आमची राजनीती आहे की मराठ्यांना जास्तीत जास्त त्रास देणे, इथे जाळपोळ लुटालूट करणे, इथल्या स्त्रियांना इथल्या मुलांना गुलाम म्हणून कैद करणे आणि मस्कतला नेऊन विकणे, या जंजिरेकर सिद्ध्यांच्या दुष्कृत्यांना संभाजी महाराजांच्या जंजिऱ्यावरील मोहिमेनी बऱ्यापैकी पायबंद बसला आणि संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावरती आक्रमण केल्यामुळं सिद्ध्याचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं, त्यामुळे त्याचा राजकारणात इथल्या मराठ्यांच्या स्थानिक राजकारणात असणारा हस्तक्षेप बऱ्यापैकी थांबला. ही जंजिरेकर मोहिमेची फलश्रुती आहे. संभाजी महाराजांच्या काळात दुसरी मोहीम काढली गेली, ही दुसरी मोहीम गोव्याच्या पोर्तुगीजांवरती काढण्यात आली. तर ही मोहीम का काढली त्याची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला इकडं स्लाइडमध्ये डाव्या बाजूला जो नकाशा दिसतोय हा अंजदीव बेटाचा नकाशा आहे. अंजदीव बेट हे कानकोन, गोवा राज्य जिथं संपतं तर कानकोनच्या समोर समुद्रात आहे, आता ते इंडियन नेव्हीच्या ताब्यात आहे. हा अंजदीव बेट ताब्यात घ्यावं, त्या ठिकाणी किल्ला बांधावा, त्या जलदुर्गामध्ये अरबांना बसवावं आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला एक चालना द्यावी. आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्याबरोबर गोव्याचे जे पोर्तुगीज आहेत त्या पोर्तुगीजांच्या वरती वचक ठेवावा, हे संभाजी महाराजांचं धोरण होतं. का? कारण अरबांचा आणि पोर्तुगीजांचा 36 आकडा होता. संभाजी महाराज अंजदीव बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत, ही गोष्ट जशी पोर्तुगीजांच्या ध्यानात आली, संभाजी महाराजांनी हे बेट ताब्यात घेण्यापूर्वी पोर्तुगीजांनी हे बेट ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी जलदुर्ग बांधला. पुढं काय झालं? पुढं मुघलांचं राज्य, मुघलांचं सैन्य हे सुरत वरून निघालं. आता मुघलांचं राज्य काय कोंकणात कुठं पसरलेलं नव्हतं आणि हे सैन्य कल्याण भिवंडी मार्गे मुघल साम्राज्यात निघून गेलं. वास्तविक पाहता पोर्तुगीजांनी तटस्थ राहणं गरजेचं होतं आणि पोर्तुगीजांनी मुघलांना कोणत्याही प्रकारची मदत करायला नको पाहिजे होती. परंतु पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी मदत केल्या कारणानं संभाजी महाराजांनी उत्तर फिरंगानावरती हल्ला चढविला आणि चौल पासून ते दमन पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारी गावच्या गाव त्यांनी जाळून टाकली आणि एक भयंकर आक्रमण पोर्तुगीजांच्या वरती चढविलं. पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांचं लक्ष वळविण्यासाठी त्यांनी फोंड्या ह्या किल्ल्यावरती हल्ला चढविला. आता त्याचा परिणाम असा झाला की फोंड्यावरती हल्ला चढवल्या कारणानं पोर्तुगीजांना असं वाटलं की संभाजी महाराज उत्तर फिरंगानावरच आक्रमण करतील आणि ते फोंड्याकडे लक्ष देतील. संभाजी महाराजांनी निळकंठ पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली मोठी फौज दिली आणि त्यांनी उत्तर फिरंगानावरच आक्रमण कायम ठेवलं. संभाजी महाराज राजापूरला उतरले आणि राजापूर वरून ते फोंड्याला आले आणि त्यांनी पोर्तुगीजांचा दणकून पराभव केला. तर पोर्तुगीजांनी फोंड्यावरती आक्रमण करण्याचं अजून एक कारण होत, ह्या ज्या भारतामध्ये युरोपीय सत्ता आल्या त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असणारी एक सत्ता म्हणजे पोर्तुगीज होती आणि कोकणातून जे काही आर्थिक उत्पन्न मिळत असे हे आर्थिक उत्पन्न मोठं होतं. पोर्तुगीजांनी पोर्तुगीजांची ढासळणारी अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेला थोडीशी बळकटी यावी आणि कुठून तरी उत्पन्नाचा हातभार लाभावा हे पोर्तुगीजांचं कोंकण जिंकण्याचं स्वप्न होतं. ते जुनं होतं तर हा देखील त्यांनी तिकडं फोंड्यावरती आक्रमण करून कोंकण जिंकण्याचा एक हेतू आपणाला पोर्तुगीजांचा दिसून येतो. तर संभाजी महाराजांनी फोंड्यावरून पोर्तुगीजांच्या वरती हल्ला चढविला, त्यांना मांडवीच्याही पलीकडं काढून लावलं. ह्या लढाईमध्ये पोर्तुगीजांची जी काही वाताहत झाली, भयंकर वाताहत झाली, ती शब्दात पोर्तुगीजांच्या दृष्टीने शब्दात न व्यक्त करण्यासारखी आहे. अक्षरशः बकर तोडावं तसं पोर्तुगीज सैन्याची मराठ्यांनी कत्तल उडवून दिली. तर पोर्तुगीजांना माघार घ्यावी लागली आणि मराठ्यांनी संपूर्ण गोवा व्यापलं. केवळ व्यापलं नाही तर पोर्तुगीजांची सर्व ठाणी मराठ्यांनी जिंकून घेतली आणि काही ठराविक ठाणी ही पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली. ह्या मोहिमेमध्ये कृष्णाजी कंक, पायदळाचे सेनापती येसाजी कंक त्यांचा हा चिरंजीव,
तो जखमा होऊन मृत्यू पावला हे संभाजी महाराजांचं जे पत्र दिसतंय हे पत्र तेच आहे. ह्या कृष्णाजी कंकाला त्यांनी जी मोईन करून दिली त्या कृष्णाजी कंकाच्या मुलाचं नाव देखील कृष्णाजी कंकच ठेवलं. तर त्याचं हे पत्र आहे की तो त्या लढाईमध्ये धारातीर्थी पडला. ही मोहीम किती जबरदस्त झाली त्याची ही एक दोन उदाहरण आहेत. हा कोंदी दी अल्वोर आहे. हा कोंदी दी अल्वोर हा पोर्तुगीजांचं नेतृत्व करत होता आणि संभाजी महाराजांनी जेव्हा पोर्तुगीजांना मांडवीच्या पलीकडे काढून लावलं तेव्हा पोर्तुगीजांचं दैवच बलवत्तर ही समुद्राला अचानक भरती आली आणि मांडवीचं पाणी चढल्या कारणानं संभाजी महाराजांना त्या मोहिमेतून माघार घ्यावी लागली. त्या मोहिमेतून माघार घेण्याचं अजून एक कारण होतं की शहा आलमनी तिकडे आक्रमण केलेलं. परंतु ह्या कोंदी दी अल्वोरनी आज गोव्यामध्ये जो ओल्ड चर्च आहे ज्या चर्चमध्ये या सेंट झेवियरचं प्रेत ठेवलेलं आहे त्या प्रेताला एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठी बरोबर स्वतःचा राजदंड त्याला अर्पण केला आणि त्याला सांगितलं मी गोव्याचं संपूर्ण राज्य तुला अर्पण करतो. आत्ता तू आमचं हे संभाजी महाराजांच्या आक्रमणापासून आक्रमण कर. एवढी भयंकर स्थिती पोर्तुगीजांची दयनीय वाईट स्थिती मराठ्यांच्या आक्रमणातून झालेली होती. इकडं आपणाला शेवटच्या चित्रात जो दिसतोय हा ह्याचा किल्ला आहे मर्दनगड. तो फोंड्यावर पोर्तुगीजांनी आक्रमण केलं. फोंड्याचा कोट संभाजी महाराजांनी पाडून टाकला आणि त्या ठिकाणी दुसरा किल्ला बांधला मर्दनगड. हे 1764 चित्र आहे. त्या दोन मोहिमांमध्ये जनरलशिपचा एक महत्वपूर्ण अंग एक गुण दिसून येतो की काय असतं. जनरल जो असतो त्याला त्याच्या प्रायोरिटीज ठरवाव्या लागतात की आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, आपला मुख्य शत्रू काय आहे. पहिल्यांदा त्यांनी जंजिऱ्यावरती आक्रमण केलं त्यावेळी हसन अली खान हा मुघल सरदार हा कल्याण भिवंडीकडे उतरला. सिद्ध्यांशी युद्ध चालू ठेवण्यापेक्षा हसन अली खानाला तोंड देणं हे जास्त गरजेचं होतं. त्यामुळे संभाजी महाराजांनी जंजिरा मोहिमेतून आपलं लक्ष वळवलं आणि हसन अली खानाचा पहिल्यांदा सामना केला आणि पोर्तुगीजांच्या वरती आक्रमण केल्याच्या नंतर त्याच वेळेला हा शहा आलम औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम त्याला शहा आलम अशी पदवी दिली. हा शहा आलम डिचोलीकडे उतरला. हा डिचोली पासून ते अगदी कुडाळ पर्यंत आला. त्यांनी ह्या मोहिमेमध्ये किमान 600 मंदिरं जमीनदोस्त केली. निकोलाओ मानुचीनी त्या मोहिमेचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. त्याच्यात ही देखील गोष्ट आलेली आहे की ह्या शहा आलमनी 600 मंदिरं पाडली म्हणून. ह्या तो त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण भाग असा होता की शहा आलम 60,000 सैन्य घेऊन कोंकणात उतरलेला. त्यामुळे पोर्तुगीजांशी लढाई सुरू ठेवण्यापेक्षा शहा आलमला तोंड देणं हे तेव्हा जास्त गरजेचं होतं. तर संभाजी महाराजांनी आपल्या प्रायोरिटीज ठरवत मुघलांना तोंड देणं हा प्राधान्यक्रम ठरवून ह्या दोन्ही भयंकर शत्रूंच्या वरती एक वचक निर्माण केला. त्याचा पुढे परिणाम असा झाला की पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या अंतर्गत राजकारणात अजिबात लुडबुड केली नाही, मुळीच केली नाही. अजून एक गोष्ट, मराठा वकील जेव्हा पोर्तुगाल तिथं गोव्यात जायचा तेव्हा पोर्तुगीज त्याचं ज्या पद्धतीने स्वागत करायचे त्याच्यातून मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या वरती जो धाक बसविला किंवा धाक जमविला हे आपणाला त्या मोहिमेची फलश्रुती ह्या सगळ्या गोष्टींमधनं दिसून येते. शेवटी काय आहे, हे राज्य कसं आहे, हे राज्य कसं चाललेलं आहे, ह्या राज्याचं ध्येय धोरण काय आहे. राजनीती म्हणजे राजकारण नाही, राजनीती म्हणजे त्या राज्याचं ध्येय धोरण. संभाजी महाराजांच्या राज्याचं ध्येय धोरण आपणाला ह्या दोन पत्रांमधून, एक शिलालेख आहे त्या शिलालेखांवरती संभाजी महाराजांचं आज्ञापत्रच कोरलेलं आहे आणि दुसरं एक पत्र आहे. हे पत्र तर संभाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांचं आहे. ह्या दोन पत्रांमधून किंवा ह्या दोन गोष्टींमधून आपणाला संभाजी महाराजांच्या राज्याचं स्वरूप समजून येतं. हा जो शिलालेख आहे हा शिलालेख अंतरूतचा शिलालेख सध्या पणजीला गोवा स्टेट आर्काइव्ह मध्ये तो ठेवलेला आहे. त्या शिलालेखातलं एक वाक्य आहे, संभा एक कर बसवलेला तर तो कर खरं म्हणजे घ्यायला नको हवा होता, तर हा कर घेऊ नये अशी विनंती केल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी तो शिलालेख त्या ठिकाणी खोदलेला आहे. त्या शिलालेखातलं वाक्य आहे संभाजी महाराजांचं वाक्य आहे. संभाजी महाराज स्वतः असं म्हणतायत
की आता हे हिंदू राज्य झाले हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, मी माझ्या स्वतःचं मी माझ्या मनाचं सांगत नाही, तर संभाजी महाराजांनी त्या शिलालेखात काय कोरलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतोय. संभाजी महाराज त्या शिलालेखात असं म्हणतायत की आता हे हिंदू राज्य झाले. आणि हा शिलालेख कोणी त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतं, सर्वांकरिता तो शिलालेख तिथं पाहायला उपलब्ध आहे. हे संभाजी महाराज म्हणतायत. परंतु संभाजी महाराज ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या समाजातून येणारा आणि प्रशासनाच्या निम्न स्तरात काम करणारा लोअर इकेलॉन मध्ये काम करणारा त्यांचा एक अधिकारी काय म्हणतोय हे पाहूया. म्हणजे आपणाला ह्या राज्याचं ध्येय धोरण अंतिम ध्येय ध्यानात येईल. तर हे आता सगळं पत्र वाचत बसत नाही, पत्र मोठं आहे, एक तीन चार वाक्य त्याच्यातली महत्वपूर्ण वाचतो. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, इकडं त्या पत्रात तो अधिकारी सांगतोय. लखवालिंगाप्पा देसाई मामले तोरगळ यांनी विनंती केली की गतवर्षी सुलतान तारा मोगल हा मुघल आहे लष्कर समवेत येऊन कसबे मजकुरी मुक्काम करून घरे वाडे पेठ म्हणजे बाजारपेठ मोडून जाळून तलफ केली, त्या बराबरी गावात परम साक्षात देवस्थाने होते तेही छिन्न भिन्न केले, थोर थोर देवालये होती तीही मोडून तलफ केली होती, त्यांची स्थापना झाली पाहिजे का. महाराज राजश्री महाराष्ट्र राजा आहे, देवस्थाने छिन्न भिन्न असो नये, या कारणे देवालये बांधावी, ऊर्जा चालवावी. आज आपण राम मंदिर उभा करतोय, राम मंदिर उभा राहत असताना त्या पार्श्वभूमीवरती संभाजी महाराजांच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयातून गेलेलं आणि उपलब्ध झालेलं ह्या पत्राचं किती अनन्य साधारण महत्व आहे ते आपणाला दिसून येतं. तर पुढं काय तो अधिकारी सांगतोय, ह्यात आपण व स्वामी मिळून जे करणे ते करीत आहोत, होता होईल ते करून तूर्त नवलगुंदा सारखे गावात देवस्थान देवळेच नाहीतसे झाले होते, एशियास फुगी घालते समयी श्रीदेव स्वामींची स्थापना करावी. आता ही मंदिरं का उभा करायची आहेत, राम मंदिर कशासाठी उभा करावं या प्रश्नाचं उत्तर या तीन चार ओळींमध्ये आलेलं आहे. राम मंदिर ही राष्ट्राची ओळख असेल आणि ते केवळ प्रार्थना मंदिर न होता ते प्रेरणा मंदिर झालं पाहिजे आणि त्याच्यातून संपूर्ण देशाला आणि हिंदूंना प्रेरणा मिळेल. देवळे इमारती बांधाव्यात, तूर्त मूर्ती स्थापना करून पूजा चालवावी, ऊर्जाही चालेल, म्हणजे महाराज राजश्री छत्रपती साहेबास ये श्रेय येईल आणि आपण ही वचन चालविले ऐसे होऊन पुढे ही गावाची आबाद मामुरी होईल, म्हणजे गावाचा विकास होईल. पुढचं वाक्य अत्यंत महत्वपूर्ण आहे, पुढे आवंतुक देवस्थान बांधणेस ऊर्जा चालविणे ते चालविले पाहिजे, म्हणून विनंती केल्यावरी वस्तुता विचार मते ही पाहता हिंदुकीची गोष्टी खरीच, हीच खरी हिंदुकीची गोष्टी आहे आणि हेच खरं हिंदुत्व आहे. हे संभाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याच्या पत्रातून येतं. संभाजी महाराज स्वतः छत्रपती काय म्हणतात हे तर आपण पाहिलंच, परंतु त्यांचा अधिकारी देखील काय सांगतोय ह्याला देखील अनन्य साधारण महत्व आहे. पहा असं आहे की मी इतिहास संशोधक आहे, माझं एकच काम आहे, माझ्या समोर जे आलं ते मी लोकांना सांगितलं आणि सत्य आणि प्रामाणिक सांगितलं, काही लपवून ठेवलं नाही. तर ही एक गोष्ट झाली. पुढे काय आहे तर इथं आपणाला माहीत नसलेल्या एक दोन गोष्टी सांगतो. चिदंबरम हा जो आज तामिळनाडू मधला जिल्हा तिथलं महत्वपूर्ण शहर आहे, मोठं शहर आहे, त्या ठिकाणी गोविंद बाबाजी या संभाजी महाराजांच्या अधिकाऱ्याने संभाजी महाराजांच्या सांगण्यावरून आजचं सुप्रसिद्ध चिदंबरम मंदिर त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे 1854 साली त्या मंदिराचं काढलेलं एक मिनिएचर पेंटिंग आहे आणि त्या मंदिरांच्या भिंतीवरती काढलेलं हे नटराजाचं चित्र आहे. या चिदंबरम मंदिराच्या तिथं आजही जी पुष्करणी आहे, पुष्करणी म्हणजे त्या ठिकाणी बांधलेला तलाव, हा तलाव संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून
त्या गोविंद बाबाजींनी बांधलेला आहे. संभाजी महाराजांनी मराठ्यांनी कुठं कुठं काय काय केलंय हे तरी आपणाला माहीत असावं म्हणून मी ही गोष्ट सांगितली. ही एक बाजू झाली, हे मराठे काय करत होते आणि त्यावेळेला औरंगजेब काय करत होता. तर हे खरं तर अशी मी तुम्हाला शेकड्यानं हजारानं उदाहरणं सांगेन. इथं मी तुम्हाला एक दोन तीन उदाहरणं सांगतो. तुम्हाला चित्रात जे दिसत आहेत ही मुघल दरबारची बातमीपत्र आहेत. इकडे डाव्या हाताला जे चित्र दिसतंय हे मुघल दरबारचं बातमीपत्र आहे. हे बातमीपत्र काय आहे, ओरिसा मधील जगन्नाथ मंदिर पाडण्यासाठी औरंगजेबाने 1 जून 1681 या तारखेला दिलेला आदेश आहे. आणि उजव्या बाजूला जे दिसतंय बिंदू माधव हे महत्वपूर्ण मोठं अवाढव्य बलाढ्य मंदिर पाडण्यासाठी औरंगजेबानी 13 सप्टेंबर 1682 या तारखेला दिलेला हा दुसरा आदेश आहे. अशी मी तुम्हाला शेकड्यानी हजारानी उदाहरणं सांगीन. एकट्या मासेरे आलमगिरी साकी मुस्तैद खान या औरंगजेबाच्या चरित्रकाराने, जो औरंगजेबाचा समकालीन होता, औरंगजेबाचं ऑफिशियली चरित्र लिहिलेलं आहे. या एका मासेरे आलमगिरीमध्ये किमान 500 मंदिरे पाडल्याचा उल्लेख आलेला आहे. किमान 500, आणि अशी किती पाडली असतील याची गणना नाही. शेवटी मराठ्यांना काय करायचंय, ही दुष्ट राजवट संपुष्टात आणायची असेल तर आपणाला दिल्ली जिंकली पाहिजे. दिल्ली जिंकून काय करायचंय, तर दिल्ली जिंकून त्यांना सुजलाम सुफलाम राष्ट्राची निर्मिती करायची आहे, त्यांना रामराज्याची निर्मिती करायची आहे. हे संभाजी महाराजां शिवाजी महाराजांचं ध्येय होतं दिल्ली जिंकावं. ते ध्येय संभाजी महाराजांच्या काळातही कायम होतं. त्यांनी गादीवरती येताच रामसिंह मिर्झा राजा जयसिंहाचा मुलगा आणि अंबर ह्या राज्याचा राजपूत राज्याचा प्रमुख त्याला संस्कृत मधून पत्र लिहिलं. हे पत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या पत्रातल्या 4-5 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे पत्र किती महत्वपूर्ण आपल्या ध्यानात येईल. औरंगजेबाला सांप्रत असे वाटू लागले आहे की आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहोत, आम्हाला धर्माचा काही अभिमान राहिलेला नाही, बादशाची वागणूक आम्हाला यापुढे सहन होणार नाही, आम्ही क्षत्रिय आहोत, आमच्या धर्माला कमीपणा आणणारी कोणती गोष्ट आम्ही मान्य करणार नाही, भारतीय परंपरेच्या संबंधीची कर्तव्य नेमून दिलेली आहेत, त्यांची पायमल्ली झालेली आम्हाला सहन होणार नाही, राजे म्हणून प्रजापालनाचा आमचा जो धर्म आहे तो आम्ही टाकू शकत नाही, या दुष्ट मुघलांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती देश दुर्ग सारांश सर्व काही पणास लावावयास तयार आहोत. या दृढ उद्देशाने आम्ही गेली 2 वर्ष अकबर आणि दुर्गादास राठोड यांना आमच्या देशात आश्रय दिला आहे. आम्ही औरंगजेबाच्या अनेक सेनानायकांचा वध केला, कित्येकांना कारागृहात टाकले, काहींना खंडणी घेऊन तर काहींना दयाबुद्धीने सोडून दिले, काहींनी लाच चारून आपली सुटका करून घेतली. अशा रीतीने बादशाहचे सेनानायक हे बिनकामाचे ठरले. आता अशी वेळ आली आहे की औरंगजेबाला पकडून कारागृहात घालणे शक्य होईल, मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून कर्तव्य निर्विघ्न पार पडतील, अशी व्यवस्था करता येईल. हे सारे लवकरच करावयाचे आम्ही ठरविले आहे, याची आपण खात्री बाळगावी. तुम्ही यावेळी धैर्य आणि साहस दाखविलेत तर आणि मुघलांची शक्ती नष्ट करण्याच्या कामात आम्हाला मदत केलीत तर आपण काय करू शकणार नाही या गोष्टीचा आम्ही विचार करतो. तेव्हा आपण अशा प्रसंगी धर्माभिमान सोडून गप्प बसून राहिला याचे आम्हाला आश्चर्य वाटते. शिवाजी महाराजांची राजनीती, संभाजी महाराजांची राजनीती, एकूणच मराठ्यांची राजनीती काय होती ते आपणाला ह्या पत्रातनं दिसून येतं. हे संभाजी महाराजांनी रामसिंहाला पाठविलेलं संस्कृत पत्र आहे, अस्सल पत्र आहे. हे पत्र सध्या बिकानेर येथे राजस्थान स्टेट आर्काइव्ह मध्ये प्रिझर्व करण्यात आलेलं आहे. तर कोणी हे पत्र पाहू शकता, अत्यंत सुंदर असं पत्र संभाजी महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि पुढे तर 4 जून 1691 राजाराम महाराजांचं पत्र आपल्याला मिळालेलंच आहे. ते हनुमंत घोरपडे आणि कृष्णाजी घोरपडे ह्या दोघांना लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की तुम्ही रायगड जिंका, विजापूर जिंका, भागानगर जिंका, औरंगाबाद जिंका आणि शेवटी तुम्ही दिल्ली घ्या, आम्ही तुम्हाला 6 लाख होऊन एवढा सरंजाम देऊ. मराठ एवढं भयंकर आक्रमण राज्यावरती झालंय तरी देखील
या सगळ्यांची दिल्ली जिंकण्याची दुर्दम्य इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा त्यांचा अंतिम ध्येय त्या ध्येयापासून ही मंडळी यत्किंचित ही विचलित झालेली नाही. हेच मराठ्यांचं राजकारण आहे, हाच मराठ्यांचा इतिहास आहे. शेवटी आज आपण संभाजी महाराजांच्या इतिहासातून काय शिकायचं आहे, संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानातून आपण काय शिकायचं, तर ती ही गोष्ट शिकायची आहे की धर्माभिमान, आपल्या धर्माचं संरक्षण, आपल्या राष्ट्राचं संरक्षण, देव देश आणि धर्म या गोष्टींना दृष्टीसमोर ठेवून ज्या धीरोदात्तपणे संभाजी महाराज मृत्यूला सामोरे गेले त्या त्यांच्या त्याग समर्पण आणि बलिदान या कारणांकरिता या गोष्टींकरिता आज आपण संभाजी महाराजांचं स्मरण करायचंय. 1 फेब्रुवारी 1689 ला शेख निजाम हैदराबादी, नंतर औरंगजेबाने त्याला मुकर्रब खान अशी पदवी दिली, संगमेश्वरला संभाजी महाराजांना पकडलं आणि साधारण 15 फेब्रुवारीच्या दरम्यान बहादूरगड पेडगावला औरंगजेबाची छावणी आली असता संभाजी महाराजांना आणि कवी कलेशाला औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं. तर संभाजी महाराजांना आणि कवी कलशाला जी शिक्षा देण्यात आली, मुल्ला मौलवींना औरंगजेबाने विचारलं की काय करायचं, साकी मुस्तैद खान हा जो औरंगजेबाचा चरित्रकार आहे त्यांनी सांगितलं की शरियाप्रमाणे संभाजी महाराजांना एकच शिक्षा दिली जाऊ शकते आणि ती शिक्षा म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा. संभाजी महाराजांची पहिल्यांदा जीप तोडण्यात आली, त्यांचे डोळे फोडण्यात आले, त्यांना हलाल करून त्यांना 11 मार्च 1689 ला वडू कोरेगाव या ठिकाणी मारण्यात आलं. पुढे शाहू महाराजांनी संभाजी महाराजांची समाधी बांधली आणि संभाजी महाराजांनी ह्या देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी बलिदान दिलं. आज खरं तर संभाजी महाराजांचं प्रथम स्मरण का करावं, तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या धीरोदात्तपणे ते मृत्यूला सामोरे गेले, पुन्हा पुन्हा म्हणतो की त्यांच्या त्याग समर्पण आणि बलिदानाकरिता आपण संभाजी महाराजांचं स्मरण करावं. भगवद्गीतेमध्ये 2 अध्यायात 37वा श्लोक आहे, हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. जा लढाई करा, तुम्ही जर का जिंकलात तर पृथ्वीवरती राज्य कराल आणि समरांगणावरती तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही अमर होऊन जाल, सूर्यमंडळ भेदून जाल. संभाजी महाराजांना ते समरांगण भेदून जाण्याची शक्ती त्यांना मिळाली, तीच शक्ती त्यांनी आम्हा सर्व हिंदूंना द्यावी. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या चरणाकडे ही मी प्रार्थना करतो. आणि ह्या कार्यक्रमाचा समारोप करत असताना 1-2 गोष्टी सांगतो. मराठ्यांची राजनीती काय आहे, हा लोक लढाय. सेनापती बापटांची एक कविता आहे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडानं चाले. संभाजी महाराजांचा 11 मार्च 1689 ला मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण स्वराज्य हादरून गेलं, सगळे लोक घाबरले. मराठ्यांनी त्यांचा राजा गमावला, त्यांची राजधानी गेली, रायगड पडला. 3 नोव्हेंबर 1689 ला रायगड पडला. इतिकवात खान, पुढे औरंगजेबाने त्याला जुल्फिकार खान अशी पदवी दिली. मराठ्यांनी भूमी गमावली, परंतु मराठ्यांचं सैन्य कुठेही गेलं नाही. राजाराम महाराज आणि ताराराणींच्या नेतृत्वाखाली जे मराठा वीर पुढे आले त्याच्यामध्ये रामचंद्र पंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण सचिव, नेमाजी शिंदे आणि असे शेकडो हजारो वीर संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अक्षरशः पेटून उठले आणि त्यांनी मुघल सरदारांचा विनाश घडवून आणला. संताजी घोरपडे हा तर मुघलांच्या साठी कर्दनकाळ ठरला आणि समृद्धीच्या वैभवाच्या अत्युच्च टोकावरती जाऊन पोचलेलं मुघल साम्राज्य मराठ्यांनी केवळ मोडीत काढलं नाही,
तर त्याच्या चिंदड्या चिंदड्या उडवून टाकल्या. ही संभाजी महाराजांना खरी श्रद्धांजली मराठ्यांनी अर्पण केली. या औरंगजेबाची माती शेवटी मराठ्यांनीच केली आणि औरंगजेबाची हाड इथं महाराष्ट्रातच गाडली गेली. मराठ्यांचा लढा काय आहे त्याचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला एक थिअरी सांगतो. एक मोठा इतिहासकार होऊन गेला अर्नॉल्ड जे टॉयम्बी, त्यांनी चॅलेंज अँड रिस्पॉन्स थिअरी मांडली. स्टडी ऑफ हिस्ट्री हे जे त्याचं भरपूर ग्रंथ आहेत, एकूण साधारण 6000 पृष्ठांचं त्यांनी लिखाण केलेलं आहे. 23-24 जागतिक संस्कृत्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी एक अशी थिअरी मांडली. त्याचा सिद्धांत असा होता की प्रत्येक समाजाला एका आव्हानाला सामोरं जावं लागतं आणि त्या आव्हानाला तो समाज कसा प्रतिसाद देतो त्या प्रतिसादावरती त्या समाजाची भविष्यातली वाटचाल अवलंबून असते. भारत वर्षाने ते पाहिलेलं आव्हान म्हणजे औरंगजेबाची राजकीय कारकीर्द आहे. 24 ऑक्टोबर 1618 औरंगजेबाचा जन्म झाला. 1636 औरंगजेबाची साधारण वयाच्या 18व्या वर्षी दक्कनचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली. औरंगजेबाची ही सुभेदारी 8 वर्षे चालली आणि 1644 शहाजांनी त्याला दक्कनच्या सुभेदारीवरून बडतर्फ केलं, त्याची हकालपट्टी केली. पुढे तो 1645-46 गुजरातचा सुभेदार म्हणून गेला. तिथं औरंगजेबानी पहिल्यांदा सोमनाथाचं मंदिर पाडून टाकलं. नंतर त्यांनी कंधारच्या किल्ल्यावरती 3 मोहिमांमध्ये भाग घेतला. औरंगजेब 1652 दख्खनचा दुसऱ्यांदा सुभेदार म्हणून आला. त्याची ही दख्खनची सुभेदारी 6 वर्षे चालली आणि 1658 तो पुन्हा उत्तरेत निघून गेला. त्यांनी धर्मतला 14 एप्रिल 1658 जसवंत सिंह राठोडाचा पराभव केला. 29 मे 1658 त्यांनी सामूगडला दाराचा पराभव केला. त्यांनी शहाजांना कैद केलं. साधारण नऊ जूनच्या दरम्यान त्यांनी शहाजांना कैद केलं. त्यांनी 21 जुलै 1658 स्वतःचा एक कारणापुरता स्वतःला बादशाह घोषित करण्यासाठी पहिला राज्याभिषेक केला आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने म्हणजे 5 जून 1659 भव्य दिव्य असा राज्याभिषेक करून घेतला. 5 जून 1659 नंतर साधारण 10 वर्षांनी 9 एप्रिल 1669 औरंगजेबाला असं सांगण्यात आलं की वाराणसीला हिंदू लोक हे मठ तयार करून त्या ठिकाणी शिक्षण देतात आणि हे शिक्षण ग्रहण करण्यासाठी काबूल, कंदाहार, बल्क, बदक्षण, ठट्टा इकडच्या दूरदूरच्या सुभ्यातून हिंदूंच्या बरोबर मुसलमान विद्यार्थी देखील येतात. ही गोष्ट हजरत जिल्हे सुभानींना हजम झाली नाही म्हणून हजरत जिल्हे सुभानींनी एक जनरल ऑर्डर काढली. ती ऑर्डर 9 एप्रिल 1669 काढण्यात आली. औरंगजेबानी सर्व सुभ्यांच्या सुभेदारांना अशी सूचना दिली की मुघल साम्राज्यातील सर्व मंदिरे पाडून टाकण्यात यावीत. त्याप्रमाणे ऑगस्ट 1669 काशी विश्वनाथाचं मंदिर पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी मस्जिद बांधण्यात आली. पुढील वर्षी जानेवारी 1670 मथुरेला केशवरायाचं मंदिर पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी देखील आवाढव्य मस्जिद बांधण्यात आली. शिवाजी महाराजांनी हा जो लढा उभारला त्याचं भूषणानी वर्णन करताना म्हटलेलं आहे, दाराकिन दौरी यह खजुबेकी रारी नही बांदीबोन होई यह मुराद साह बाल को मठ विश्वनाथ को न ग्राम गोकुल को देवी को न देहरा न मंदिर गोपाल को गाड़ेगढ़ लीने केते बैरी कतला न किने जानत न भयो यह साहकुल साल को बुड़ती है दिल्ली सो संभारे क्यों ना दिल्लीपति धक्का आनी लाग्यो शिवराज महाकाल को. औरंगजेबा मराठ्यांच्या विरोधातली ही लढाई म्हणजे दाराची मुंडी तोडणी नव्हे की शहाबाज खानाला कैद करणे नव्हे, हे विश्वनाथाचा मठ पाडणे नव्हे की केशवरायाचं मंदिर उद्ध्वस्त करणे नव्हे, लोकांच्या कत्तली उडवून त्यांच्याकडून जमीन महसूल गोळा करणे नव्हे की उंचच्या उंच गड घेणे नव्हे. तुझी दिल्ली सांभाळ कारण त्या दिल्लीला
शिवाजी महाराज रूपी महाकालाचा आता धक्का लागलेला आहे. औरंगजेबानी बरोबर 10 वर्षांनी त्याच्या कारकिर्दीची 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर दुसरा निर्णय घेतला आणि तो निर्णय असा होता की 2 एप्रिल 1679 औरंगजेबानी मुस्लिमेतर व्यक्तींच्या वरती सर्व मुस्लिम सोडून सर्व व्यक्तींच्या वरती जिजिया कर लादला. हे 2 निर्णय औरंगजेबानी त्याच्या कारकिर्दीच्या 2 टप्प्यांवरती घेतले. पुढं काय झालं? पुढं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, मराठ्यांचं राज्य निर्माण झालं. औरंगजेब अकबराचा पाठलाग करत दक्षिणेत उतरला. तो 15 मार्च 1682 औरंगाबादला आला आणि मराठ्यांचं राज्य, गोवळकोंड्याचं राज्य आणि विजापूरचं राज्य बुडविण्यासाठी इकडे भटकत राहिला. 12 सप्टेंबर 1686 विजापूरची आदिलशाही बुडाली. 21 सप्टेंबर 1687 कुतुबशाही बुडाली. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. रायगड पडला परंतु मराठ्यांचा लढा कायम राहिला. मराठ्यांनी राजधानी हलवली, जिंजीला राजधानी नेली. पुढे जिंजीनी 8 वर्ष मराठ्यांची राजधानी म्हणून काम पाहिलं आणि औरंगजेबाच्या विरोधात हा लढा कायम केला. मराठे पाय रोवून उभे राहिले. त्यांनी संभाजी महाराजांच्या बलिदानाचा बदला घेतला आणि हे राज्य टिकविलं. मराठ्यांचं राज्य बुडविण्यासाठी औरंगजेब उत्तर सोडून दक्षिण भारतात उतरला. याचा अप्रत्यक्ष परिणाम असा झाला की उत्तर भारत खूप मोठी सांस्कृतिक आणि धार्मिक हानी होण्यापासून वाचला. दक्षिण भारतामध्ये औरंगजेबाशी 2 हात करण्यासाठी मराठे शड्डू ठोकून उभे होते. मराठ्यांनी औरंगजेबाच्या विरोधात एक दीर्घकालीन लढा उभा केला. 25 वर्ष हा लढा चालला आणि 20 जानेवारी 1706 औरंगजेब भिंगारला परतला आणि तिथंच पुढं 1 वर्षांनी म्हणजे 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला. मी पुन्हा माझ्या मुद्द्याकडे येतो. मी चर्चेला सुरुवात करताना मगाशी असं म्हटलेलं की प्रत्येक समाजाला एका आव्हानाला सामोरं जावं लागतं. भारतवर्षांनी हिंदू समाजानी पाहिलेलं ते आव्हान म्हणजे औरंगजेबाची तब्बल 71 वर्षांची राजकीय कारकीर्द आहे आणि त्या आव्हानाला दिलेलं उत्तर म्हणजे हा मराठ्यांनी औरंगजेबाच्या विरोधात उभारलेला लढा आहे. आज आपणाला जो भारत दिसतोय, जसा कसा दिसतोय, त्या नकाशात दिसतोय, हे मराठ्यांच्या राज्याचं फळ आहे. हा आव्हान आणि प्रतिसाद सिद्धांत आहे. भारताच्या राजकीय इतिहासातला असा हा भारतीयांनी आणि हिंदूंनी न विसरता येण्यासारखा, न भूतो न भविष्यती, मराठ्यांनी दिलेला लढा आहे. त्या लढ्यातलं संभाजी महाराजांचं स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे नेहमी चकाकत राहणारं, लखलखत राहणारं, सूर्यासारखं आपणाला प्रखर तेज देणारं, बळ देणारं आणि आशीर्वाद देणारं असं हे संभाजी महाराजांचं स्थान आहे. हा लोक लढाय शेवटी काय आहे? चळवळ आवश्यक आहे. सर्वांनी एक असणं, राष्ट्र मजबूत बनविणं आणि राष्ट्राला उज्ज्वल भवितव्याचा एक मार्ग निर्माण करणं, सुजलाम सुफलाम राष्ट्राची निर्मिती करणं, हे ते सामर्थ्य त्या चळवळीत आहे आणि ती चळवळ उभा राहील तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. भारत विश्वसत्ता बनेल, महागुरु बनेल, विश्वगुरु बनेल. जे आपणाला करायचं आहे, जे आपल्या स्वप्नात आहे, ते सर्व काही करणं शक्य आहे. जगात अशक्य असं काहीही नाही. आज राष्ट्र ज्या संकटाला सामोरं जातंय, त्या संकटावरती देखील मात करून हे राष्ट्र यशस्वीरित्या उभा राहील आणि एवढ्या 1000 वर्षांच्या इस्लामी आक्रमणाचा सामना करत निराश न होता हे राष्ट्र उभं आहे. पुढं देखील भविष्यात असंच हे राष्ट्र सक्षमपणे उभं राहील. तो आशीर्वाद आणि ती प्रेरणा आपणाला मराठ्यांच्या इतिहासातून मिळणार आहे. आपण पुन्हा पुन्हा त्या इतिहासाचं अध्ययन करायला हवं. तुम्ही सर्वांनी ते करावं अशी एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने
मी तुम्हा सर्वांच्याकडे व्यक्त करतो, संभाजी महाराजांना पुन्हा एकदा अभिवादन करतो, त्यांचं पुन्हा पुन्हा स्मरण करतो आणि इकडे आज मी थांबतो. थांबण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे मला मागच्या वर्षी सन्मानाची इन्फोसिस फाउंडेशनची फेलोशिप मिळाली होती. त्या फेलोशिप अंतर्गत मी संशोधन करून एक ग्रंथ निर्मिती केली, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती असं त्या ग्रंथाचं नाव. हा ग्रंथ 300 पृष्ठांचा आहे, 4 कलर प्रिंटिंग असलेला, संपूर्ण आर्ट पेपर असलेला हा ग्रंथ आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री भूपालदादा पटवर्धन, नियामक मंडळाचे सदस्य श्री श्रीनिवासराव कुलकर्णी, राहुल सोलापूरकर सर आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार श्री प्रदीपदादा रावत यांच्या अथक प्रयत्नातून अत्यंत सुंदर आणि देखणा असा ग्रंथ संस्थेने निर्माण केलेला आहे. त्या ग्रंथाची किंमत 950 रुपये. तर आज इथून पुढं एक आठवडा संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने आपण तो ग्रंथ सर्वांना 750 रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहोत. संभाजी महाराजांच्या राजनीतीचं स्वरूप समजून घेण्यासाठी मी लिहिलाय म्हणून नाही, पण तरी देखील सर्वांनी हा ग्रंथ एकदा पहावा अशी सर्वांना विनंती करतो. याच्यातून काय करायचं आहे, तर दिल्ली जिंकायची आहे, ती आपण जिंकलेली आहेच, परंतु दिल्लीवरचं नियंत्रण आपणाला कायम टिकवायचं आहे आणि सुजलाम सुफलाम राष्ट्राची निर्मिती करायची आहे. हे सर्व करण्याची भगवंत आम्हा सर्वांना तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा देवो अशी एक भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि कुसुमाग्रजांची एक कविता म्हणतो आणि मी इथं थांबतो. त्या कवितेचं नाव आहे आवाहन. ते दोनच जास्त म्हणत नाही, दोन परिच्छेद, दोन कडवी त्याच्यातली मी म्हणतो. खूप सुंदर कविता आहे. सह्याद्रीतील वनराजानो या कोहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्र तेला रक्ताचे पडतील सडे, एक हिमालय राका यास्तव करू हिमालय लक्ष खडे, समरपुराचे वार करी हो समर देवता बोलविते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. पुढच्या 4 ओळी एक मराठी कवीच लिहू शकतो, भूषण देखील त्या 4 ओळी लिहू शकणार नाही. कुसुमाग्रज असं लिहितात, खडक काजळे घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपाऱ्या मधील वनवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदा हार पतावर दंके तुमचे झडलेले, शिवतेजाची दीपमाळ पाठीशी आपल्या पाजळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, शुभ्र हिमावर ओघळते. धन्यवाद. धन्यवाद केदारजी, खूप सुंदर रीत्या आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालावे अशा पद्धतीने तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास आम्हा सर्वांना सांगितलात. त्यांचे राज्यकारभाराचे अनेक बारीक सारीक पैलू तुम्ही आम्हाला प्रकाशात आणून दाखवलेत. शेतकऱ्यांचे हित, प्रजेचे हित बघूनच महसूल वसुली आणि न्यायव्यवस्था कशी असावी हे दाखवून दिलेत. संभाजी महाराजांची मुद्रा आम्हाला माहिती नव्हती, ती नव्याने कळली. मराठ्यांची राजनीती किती आपल्या धर्माला जपणारी होती हेही ह्याच्यातून आम्हाला दिसून आले. संभाजी महाराजांचं शौर्य काय आहे याचं तुम्ही ज्वलंत वर्णन केलं. त्यांच्या बलिदानातून शिकण्यासारखे धर्म, राष्ट्र यांच्या ज्वलंत अभिमान, त्याग, समर्पण ह्या सगळ्याची तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली. खरोखर इतिहासाचा अभ्यास हा काय फक्त घडून गेले एवढा मर्यादित नाही, तर त्याचा आत्ताची न्याय व्यवस्था, महसूल व्यवस्था याच्याशी पण कसा संबंध जोडता येतो हे पाहणे पण खूप महत्वाचे आहे. तुमच्या या व्याख्यानामुळे इतिहास पुन्हा वाचावा, पुन्हा पुन्हा जाणून घ्यावा असं सर्व श्रोत्यांना नक्की वाटेल असं मी तुम्हाला खात्री देते.
आणि मला असं वाटतं की सध्याच्या या काळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची न्यायव्यवस्था आणि राज्यव्यवस्था सर्वांनी जाणून घेतलीच पाहिजे की अशी वेळ आलेली आहे. राम मंदिर हे प्रेरणा मंदिर व्हावे हे तेव्हा त्यांना वाटत होते आणि ही त्यांची भावना आज आपण सगळे धरून ठेवूयात आणि ही भावना आपण आज सगळे पुढे चालू ठेवूयात. मी भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले मनापासून आभार मानते आणि तुमच्या सर्व पुढच्या इतिहासाच्या अभ्यासाला आणि तुमच्या नवीन ग्रंथांसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. खूप खूप धन्यवाद.